सर्व कार्यकर्ते बंधूंना विनंती की आपण बसून घ्यावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या प्रदेश सरचिटणीस नंदकुमारजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण जयंतजी पाटील साहेबांचं स्वागत करायचंय. शक्ती आणि भक्तीचा संगम शिवराय आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्या प्रतिमा देऊन आपण स्वागत करायचंय. यानंतर तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय राजेश भैया टोपे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी शेख मुमताज भाई यांना विनंती करतो की आपण भैया साहेबांचं स्वागत करायचंय. मुमताज भाई आलीत ना. यानंतर बाबाजानी दुर्राणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष आमचे दत्ताभाऊ वराडे यांना विनंती करतो की आपण बाबाजानींचा सत्कार करावा. यानंतर पंडितरावजी कांबळे साहेब प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांचं स्वागत करण्यासाठी मी भास्कर बापू गाडवे यांना विनंती करतो की आपण पंडितजी कांबळे साहेबांचं स्वागत करायचंय. यानंतर नागेजी फाटे साहेब प्रदेशाध्यक्ष व्यापार उद्योग विभाग यांचं स्वागत करण्यासाठी मी कल्याणजी सपाटे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचंय. नागेश फाटे साहेबांचं. यानंतर सुनीलजी गव्हाणे साहेब विद्यार्थ्यांचे प्रदेशाध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी भाऊसाहेब कणकेनारा यांना विनंती करतो की आपण स्वागत करावं. सर्व उभा असलेले मंडळींना विनंती करतो की आपण समोर येऊन बसा. सर्वांना विनंती कार्यकर्ते मंडळींना समोर येऊन बसा, भरपूर जागा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निसारजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी दिलीपरावजी भुतेकर यांना विनंती करतो की आपण जिल्हाध्यक्ष साहेब यांचं स्वागत करावं. जिल्हाध्यक्ष साहेबांचं स्वागत. भुतेकर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत झाले ना झाले झाले. यानंतर प्रदेशाध्यक्ष साहेबांना विनंती करतो पत्र द्यायचं. नंदकुमारजी देशमुख यांची प्रदेश सचिवपदी सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे, त्यांना नियुक्ती पत्र देण्यात यावं. आदरणीय नंदभाऊ देशमुख यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती. यानंतर यानंतर घनसावंगी नगर पंचायतच्या वतीने यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय नंदभाऊ देशमुख यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंती पाटील साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय भैयासाहेब, आपल्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय निसारजी देशमुख, जिल्ह्याचे मामा नव्हे तर महाराष्ट्राचे मामा आदरणीय उत्तम मामा व सर्व सन्मान्य स्टेज व या ठिकाणी आलेले घनसोंगी मतदारसंघातून सर्व तमाम बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणलं तर शिवस्वराज यात्रा आपण जयंत पाटील साहेबाच्या अनेक यात्रा पाहिल्यात, संघर्ष यात्रा पाहिली, ही शिवस्वराज यात्रा पाहिली, या अगोदर आपल्याला अमोल कोले साहेबांची या ठिकाणीच यात्रा आली होती. माझं सगळं घनसोंगी तालुक्यातल्या मतदारांना सांगणं आहे की ज्या पक्षाचे 40 आमदार फुटल्याच्या नंतर मोजके बोटावर मोजण्या इतके जयंत पाटील साहेबासारखे आपल्या भैयासाहेबासारखे मोजके आमदार राहिल्याच्या नंतर आदरणीय शरद पवार साहेब इतकुसेही डगमगता ताठमानानं पुन्हा उभं राहून लोकसभेमध्ये प्रचंड आपल्याला यश मिळालं. जर आपला ग्रामपंचायत एखादा ग्रामपंचायत सदस्य फुटला तर आपण चिडचिड करतो, एखादा सोसायटीचा सदस्य फुटला किंवा पंचायत समिती सदस्य फुटला, 40 आमदार फुटल्याच्या नंतर कुठेही न डगमगता या ठिकाणी पवार साहेबांनी पुन्हा पक्ष उभा केला. आणि जयंत पाटील साहेब हे 40 च्या 40 आमदार माझा विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी जयंत पाटील साहेबाचं, अमोलजी कोल्हे साहेबांचं, ते थोड्याच वेळात अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी येणार आहेत. घनसोंगीचा विकास जयंत पाटील साहेबाला सांगायचा जर म्हणला तर माझ्या घनसोंगी शहरानं कधी स्वप्न बघितलं नव्हतं. एक हुशार आमदार जर तुम्ही निवडून दिला नसता तर घनसोंगीमध्ये 100 बेडेड हॉस्पिटल जे 100 कोटी रुपयाचे हे कवाच झालं नसतं. त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर, मॉडेल कॉलेज, घनसोंगीचं बस स्टँड, जे जालन्याला बस स्टँड नाही, जे संभाजीनगरला बस स्टँड नाही, ते घनसोंगीत मोठं बस स्टँड होतंय. सगळे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी कार्यक्रम संपल्याच्या नंतर जाऊन बघून यावं. तसेच आमच्या नगरपालिकेत जयंत पाटील साहेब अभिमान आहे आम्हाला भैयासाहेबाचा. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नगरपंचायती आहेत त्या पूर्ण छोट्याशा रूममध्ये भरतात. आमच्या इथं घनसोंगी नगरपंचायतीची बिल्डिंग माझी मिसेस नगर अध्यक्ष असताना आदरणीय भैयासाहेबांना बांधून दिली. त्याच्याच बाजूला आता लोकार्पण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, अगदी सुंदर साहेब, बघण्यासारखी अभ्यासिका आहे. आणि त्या अभ्यासिकेचं सुद्धा लोकार्पण आदरणीय भैयासाहेबांनी केलं. आपल्या घनसोंगीनं पुन्हा एक स्वप्न बघितलं नव्हतं, जे ग्रामीण भागामध्ये ऊस जळतो, कापूस जळतात, अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी भैयासाहेबांनी 50 लाख रुपये खर्चून उपलब्ध करून दिली, घनसोंगी शहराचा परिपूर्ण विकास करून दिला. आम्हाला भैयासाहेब तुमच्याबद्दल अभिमान आहे. एक शिक्षित आमदार असला, हुशार आमदार असला तर घनसोंगीचं एक छोटं खेडेगाव पूर्णपणे शहर बनलंय. आणि या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपल्या विधानसभेला सामोरं जायचंय. आपल्याला मित्रपक्ष शिवसेना आहे, काँग्रेस आहे, त्यांना सुद्धा मान सन्मान द्यावा आणि या ठिकाणी भैयासाहेबाला प्रचंड मतानं निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भाऊ. यानंतर विद्यार्थ्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे साहेब यांना विनंती करतो की आपण अशोकजी माने यांना विद्यार्थी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात यावं. धनगर समाजाचा तरुण सहकारी आहे आमचा अशोकजी माने. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या नियुक्तीचं स्वागत करायचंय. आणि यानंतर मी विनंती करतो घनसावंगी विधानसभेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय सतीशदादा होंडे यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सतीशदादा होंडे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषाला वंदून आज आपल्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या आपल्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आपले लाडके नेते आदरणीय भैयासाहेब, कार्यक्रमाला उपस्थित मंचावर बाबाजींनी विद्यार्थीचे प्रदेश अध्यक्ष, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देशमुख साहेब आणि मामा. मित्र हो, खरं तर जयंत पाटील साहेबांचं आणि डॉक्टर अमोल कोले साहेबांचं या यात्रेच्या निमित्ताने खरंच खूप धन्यवाद मानले पाहिजेत. त्यांनी अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात छत्रपतीच्या नावाने या ठिकाणी यात्रा सुरू केली. याचं कारण असं, या संत महंताच्या भूमीला, या सुसंस्कृत महाराष्ट्राला, या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम जर या ठिकाणी कोणी चालवलं असेल तर या महायुतीच्या सर्व त्या ठिकाणी घटक पक्षांनी चालवलेलं आहे. आपला महाराष्ट्र पूर्वी कसा होता आणि या 5-10 वर्षामध्ये सत्ता आल्याच्या नंतर यांनी जे काही त्यांचे नवीन पांडे पाडले, पहिलं कधीतरी आपण ऐकायचो की एखादा आमदार खासदार त्या ठिकाणी आपल्याला फुटलेला दिसायचा, पण यांच्या काळामध्ये यांनी माणसात माणूस नाही ठेवला, पक्षात पक्ष नाही ठेवला. अशा प्रकारे राजकारणाचं वाटोळं करण्याचं काम या महायुतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे. हे लोक एवढे खोटं बोलतात, आधीच्या वक्त्यांनी सांगितलं 15 लाख देतो म्हणले दिले नाही, 2 कोटीच्या नोकऱ्या देतो म्हणले दिल्या नाहीत. ज्यावेळेस ते विचारणा झाली तर याला जुमला हा एक शब्द प्रयोग त्या ठिकाणी करून जुमला हे नाव देण्यात आलं. मित्र हो, अशा या जुमलेबाज सरकारला, घोटाळेबाज सरकारला त्या ठिकाणी धडा दाखवण्याचं काम खरं तर तुम्ही 72 मतदार मागच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. जिथे मीडिया सुद्धा सांगत होता की 35 वर त्यांच्या जागा येतील, पण या सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनतेने त्यांचं उलटं करून महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी 35 पुढचा आकडा गाठून दिला आणि या खोटारड्या महायुतीवाल्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेने केलेलं आहे. आणि म्हणूनच ही शिवस्वराज यात्रा आज कुठं येत आहे तर ती आपल्या लाडक्या नेत्याच्या राजेश भैया टोपे साहेबांच्या आंबड घनसावंगी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येत आहे. त्यामुळं जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी एक नमूद करू इच्छितो, ज्या नेतृत्वाने अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राला वाचवलं, महाराष्ट्राला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ते नेतृत्व आमच्या घनसावंगी मतदारसंघातील जे काय आम्ही शेतकरी बांधव आहोत, या मतदारसंघातील जनता आहोत, आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीची जपवणूक मागच्या त्यांनी 5 टर्ममध्ये आपल्या केलेली आहे. विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं साहेब तर 2 पुढ्याचा हा विकास आहे. कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेबापासून विकासाचा हा जगन्नाथ रथ त्या ठिकाणी अविरतपणे चालू आहे आणि तो रथ पुढे सुद्धा खेचण्याचं काम आपले नेते भैयासाहेब त्या ठिकाणी करतायत. मित्रहो, पण काही बाणगुळ मंडळी त्या ठिकाणी भैयासाहेबांनी काय केलं म्हणून विचारती, काय अधिकार या लोकांना विचारायचा? अरे बाबा हो, त्यांनी जर या ठिकाणी मागच्या 5 टर्ममध्ये जर सिंचनाचा, लाईटचा, रस्त्याचा या सगळ्या बाबतीचा विचार आणि विकास केला नसता तुम्ही तर इकडं कशाला धुरड्या पेटायला आले असते. त्यांनी विकास केला, एवढं हिरवगार रान त्या ठिकाणी करून ठेवलं, तुम्हाला सुद्धा मोह आवरला नाही, तुम्ही सुद्धा इकडे येऊन या मतदारसंघामध्ये आपले उद्योग सुरू करायला लागलात. हे कर्तृत्व त्यांनी केलं म्हणून तुम्ही इथं उद्योग करू शकलात, म्हणून आपल्या अशा सुसंस्कृत नेत्याला, ज्यांची महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आहे, देशामध्ये एक वेगळी ओळख आहे, अशा सुशिक्षित नेत्याला, विकासप्रिय नेत्याला आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी जपायचंय. आणि जसं 5 टर्ममध्ये आपण या मतदारसंघातील सर्व जनसामान्य माणसांनी
बाळासाहेबाला प्रचंड मताने निवडून दिलं, तसंच सहाव्या टर्म मध्ये सुद्धा मी सगळ्या युवक मित्रांना या मंचावर आवाहन करतो, सहाव्या टर्म मध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या नेत्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं, एवढीच खुणगाट आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपण सगळे बांधूयात, एवढे बोलतो. आपल्याला मान्यवरांच्या या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं असल्यामुळे मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर राजेश भाई अटुपे मित्र मंडळांच्या मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र द्यायचंय. मी पंडितजी कांबळे साहेब प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांना विनंती करतो की आपण लखननाथा कासार तालुका उपाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देण्यात यावं. यानंतर राजेश सोनवणे कार्याध्यक्ष यांना पण मी विनंती करतो की नागेश फाटे साहेब प्रदेशाध्यक्ष व्यापार उद्योग यांना की आपण राजेश सोनवणे यांना कार्याध्यक्ष, नागेश सोनवणेंना विनंती करतो की आपण. यानंतर राहुल सोनवणे संघटक कल्याण आठवे सचिव, प्रकाश जाधव मच्छिंद्रनाथ चिंचोली गटप्रमुख, विलास पांचाळ इंचाळ राणी उंचगाव गटप्रमुख यांना सर्वांना विनंती करतो की आपण नियुक्तीपत्र घ्यावं. यानंतर मी विनंती करतो संजयजी काळभांडे साहेब यांना की आपण आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये थोडक्यात सादर कर. 2 मिनिटांमध्ये मला 2 मिनिट दिलेले, पण शिवस्वराज यात्रेच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले या राज्याचं खंबीर नेतृत्व आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब उपस्थित, आपले राजेश भैया बाबा जानी दुरानी आणि सर्वच सन्माननीय मंच, आताच आपल्यामध्ये थोड्याच वेळात अमोलजी कोले साहेब पण येणार आहेत. मित्रांनो, शिवस्वराज यात्रेचा आज हा घनसोंगी विधानसभा मतदारसंघातला जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आपण ज्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ही संख्या सांगते की येणाऱ्या विधानसभेमध्ये राजेश भैयाचा विजय कोणीही रोखू शकत नाही. रामकृष्ण हरी, जरा जोरात रामकृष्ण हरी. आदरणीय साहेब, या पद्धतीने पहिल्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजेश भैयानी या मतदारसंघामध्ये अनेक कामं केलेत. सगळ्या जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम करण्याचं जर काम या महाराष्ट्रात पवार साहेबांच्या विचाराने जर कोण करत असाल तर आम्हाला अभिमान आहे की राजेश भैयाच करतात. आणि त्यासोबत तुम्हाला सुद्धा माहित आहे की कोरोना काळामध्ये आपल्या स्वतःच्या आई आजारी असताना सुद्धा आईच्या पायाला स्पर्श करून महाराष्ट्रभर फिरणारं नेतृत्व हे तुमच्या आमच्या मातीतलं राजेश भैया होतं. आणि आज जे काही सतीश दादा तुम्ही सांगितलं की काही बांडगुळं येत आहेत, ते बांडगुळं आल्यानंतर ते कुठं झोपलेले होते तुम्हाला माहित आहे का? त्यामुळं मित्रांनो, येणाऱ्या काळात सुद्धा आपण पूर्ण ताकदीने जात पंथ धर्म या सगळ्या बाबीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आम्हाला जपणारं, तुमच्या आमच्यासाठी काम करणारं, तुमच्या आमच्या हितासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारं नेतृत्व राजेश भैया यांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बोलण्यासारखं खूप काय, परंतु आता अमोलजी कोले साहेब आलेले आहेत, मी कोले साहेबाचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं ही नम्र विनंती करतो. आपल्या सर्वांचे लाडके अमोलजी कोले साहेब यांनी व्यासपीठावर विराजमान हो. बंशी भाऊ शेळके पंचायत समिती सदस्य यांना विनंती करतो की अमोल दादा कोले यांचं त्यांनी स्वागत करावं. आजकाल सतीश दादा होंडेंनी आता सांगितलं
राष्ट्रवादी युवक काँग्रेसला विनंती की त्यांनी सुद्धा सत्कार करायचा आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस दादा आपण सांगितल्याप्रमाणे मी मुद्दाम अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो की भैया साहेबाच्या या विधानसभेमध्ये सुद्धा काही जरा अधिकारी लोक येत आहेत त्यांना विधानसभेला कोणाला बी आमदार व्हायचं स्वप्न पडतं का रे आजकाल कोणी बी येतं का रे. अरे पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो हे जे अधिकारी आज आमदार होण्याचं स्वप्न पाहतात सर्व युवकांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. धनंजय देशमुख त्यांची सर्व टीम, कपिल भैया आकाश त्यांची सर्व टीम आज सर्व व्यासपीठाचं स्वागत करत आहेत. धनंजय देशमुख आणि सर्व टीम सर्वांना विनंती जरा बसून घ्या. तरुण मुलांना विनंती सगळ्या युवकांना जा. अध्यक्ष साहेब मी आपल्याला सांगत होतो की काही लोकांना घनसोंगीमध्ये जरा आमदारकीची स्वप्न पडू राहिलेत त्याच्यामधलं काही अधिकारी आहेत ज्या अधिकाऱ्यांनी कधी गावाकडे पाहिलं नाही ज्यांनी जनतेला लुटल्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही आणि ज्यांनी जनतेला लुटून जो एक अवैध मार्गाने पैसा कमवला त्यांना इथं विधानसभेची स्वप्न पडू राहिली. साहेब एक पाखरू तर आमच्याकडे असं आलेलं आहे की ते पाखरू कुणाला कन्नडचं आलेलं आहे का रे. कन्नडचं पाखरू तर म्हणतंय काय म्हणतं पाखरू आमदारच झालं म्हणतंय भावी म्हणतंय. अरे इथं राजेश भैयाच्या नादी लागणारे कायम भावीच राहणार कारण तुमचं आमच्या नेत्याला स्वर्गीय अंकुशरावजी टोपे साहेबाचा वारसा आहे. इथं सामान्याचा दीनदलितांचा गोरगरिबांचा बहुजनांचा ओबीसीचा सगळ्याचा विचार करण्याची धमक आमच्या नेतृत्वात आहे ती तुमच्या दुसऱ्यामध्ये असू शकत नाही. ते कन्नडचं पाखरू दहा पास मुरुम टाकताय डॉक्टर जरा का टाकताय का नाही आणि काय दाखिद मी एवढे रोड केले अरे मी तेवढं केलंय. अरे बाबा इथं राजेश भैयानी जे काम केलंय ते काम ते विकासाचं काम तुझ्या त्या दहा पास मुरमाच्या टोपल्याला ही जनता कधी भुलणार नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि बहुजनाच्या विचाराची जनता आहे. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला खात्रीने आणि अतिशय जबाबदारीने एक आव्हान करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जात धर्माच्या नावाने छेडलं जाईल. मी तर पाटील साहेब खात्रीने सांगतो की महायुतीच्या लोकांची थोड्या दिवसात या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याची तयारी सुरू आहे. माझ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना सांगतो आपण या षडयंत्राला बळी पडू नका. तुम्ही आम्ही एका जीवानी भावा भावासारखं इथं राहतोय. भैया साहेबांनी सुद्धा कधी जात पात धर्माला थारा दिलेला नाही. शरद पवार साहेबांनी सुद्धा कधी थारा दिलेला नाही कारण हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी सत्ता गेली तरी बेहतर पण बाबासाहेबांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करणारच ही भूमिका घेऊन केलेलं आहे. हे तेच पवार साहेब आहेत ज्यांनी देशामधला पहिला मंडळ आयोग जर कुठं लागू केला असेल तर त्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये केला त्या पवार साहेबांच्या विचाराचे आपण माणसं आहोत. आणि मला अभिमान आहे भैया साहेब आपण उच्च शिक्षण मंत्री असताना पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाव जर कुणी दिलं असेल तर ते आपल्या राजेश भैयांनी दिलेले आहेत. मी हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आज कुठेतरी जात धर्माच्या नावाखाली मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात परंतु हा खोटारडा मुख्यमंत्री ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली मराठा समाजाला आरक्षण दिलं का नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण कोणी घातलं सर
विकास किसान गवळी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये जर इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टने दिला असता तर तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण सुद्धा वाचलं असतं. मुस्लिम समाजाचं आरक्षण केलं का नाही? आणि तिथं जयंत पाटील साहेब आम्हाला अभिमान आहे की आमचा नेता राजेश भैया सभागृहामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल एसटीमध्ये धनगर समाजाचा समावेश झालाच पाहिजे ही भूमिका विधान भवनामध्ये ठणकून सांगणारा आमदार जर कोण असेल तर तुमचा आमचा राजेश भैया आमदार आहे. म्हणून तुम्हाला आता चिंचोलीला येताना अध्यक्ष साहेब ओबीसी समाजाचा सगळ्या मंडळींनी सत्कार केला. इथं जात पात धर्म नाही, आमचा एकच पक्ष, आमचा एकच नेता, तो म्हणजे राजेश भैया आहे. आणि मित्रांनो, ह्या नेतृत्वाला जपा, ह्या नेतृत्वाला वाढा, कारण हे नेतृत्व गद्दार नाही, हे खोक्यावालं नाही. आहे का खोक्यावालं? भैया साहेबाला का मंत्रीपद मिळालं नसतं का? अजित पवार सोबत फुटून गेले असते तर गेले का? त्यांनी सेक्युलर विचार सोडला नाही, सर्व जाती धर्माचा विचार सोडला नाही. म्हणून मित्रांनो, या अशा त्यागी नेत्याच्या पाठीमागे राहायचं आणि घनसंगी विधानसभेत तुम्ही सांगायचं की राजेश भैया तुम्ही जयंत पाटील साहेबांसोबत महाराष्ट्रभर फिरा, मराठवाड्यावर फिरा, ही घनसंगीची जनता 100% खात्रीने तुमच्या सोबत आहे, हा विश्वास द्या, हीच विनंती करतो आणि माझी राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वकील साहेब, धन्यवाद. यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार नगर पंचायतच्या घनसंगीच्या वतीने होत आहे. नगर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य नगरसेवक यांना विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांचा सत्कार करावा. यानंतर सकल धनगर समाजाच्या वतीनं पण मान्यवरांचा सत्कार होणार आहे. दिव्यांग सेलच्या अध्यक्ष मुन्ना सेठ दायमा यांच्या वतीने पण आपण प्रदेशाध्यक्षांचा सत्कार करायचा आहे. आपण लवकर समोर यावं. सकल धनगर समाजाच्या बांधवांना विनंती की आपण सकल धनगर समाजाला विनंती की आपल्याला लगेच सत्कार करायचा मान्यवरांचा. सर्व जणांनी समोर यावं. काठी आणि घोंगडं देऊन प्रदेशाध्यक्ष आणि संसदरत्न अमोलजी कोल्हे साहेब, आदरणीय भैयासाहेब यांचा सकल धनगर समाजाच्या वतीनं सत्कार करायचा आहे. युवक मंडळीच्या वतीने आसूर कोरडा देऊन सत्कार करण्यात येत आहे. सकल धनगर समाजाच्या वतीने नाव नाही ना सकल धनगर समाजाच्या वतीने अर्जुनजी घोंगडे, प्रल्हादजी नाईक, बाबासाहेब बोंबले, अनिल सातपुते, रवी माने, कैलासजी जारे, माऊली भालेकर, शिवाजी भंडारे, बागडे साहेब, भाऊसाहेब तायडे, ज्ञानराज भालेकर, डॉक्टर प्रकाशजी इंगळे, अशोकजी सोमवारे या सर्व धनगर समाज बांधवांना विनंती करतो की आपण काठी आणि घोंगडे देऊन आदरणीय जयंत पाटील साहेब, अमोलजी संसदरत्न अमोलजी कोल्हे साहेब, तुम आम्हा सर्वांचे नेते आदरणीय भैया साहेबांचा स्वागत करायचंय. घोंगडी देऊन सर्व असं या ना डॉक्टर साहेब, असं या फोटो फोटो असं एक परत घोंगडी द्या. यानंतर सय्यद अख्तर, अशरफ अली, राणा राजनी यांना नियुक्तीपत्र द्यायचंय, त्यांनी पण व्यासपीठावर यावं. भैया साहेबाच्या हाताने त्यांना नियुक्तीपत्र द्यायचंय. मोईन भाई बाबू तांबोळी राजनी यांना पण नियुक्तीपत्र द्यायचंय, त्यांनी पण व्यासपीठावर यावं. पुढे सर्व सत्कार केलेले युवकांच्या वतीने खाली बसावं. नगरसेवक सगळे समोर, इथं जागा आहे, सगळे नगरसेवक सन्मान्य इथं बसावं समोर. अपंग सेलच्या वतीचा सत्कार चालू आहे. चला पण सगळेजण खाली बसा आता कृपया, इथं वर स्टेजवर गर्दी नका करू. नियुक्तीपत्र द्यायचं. सय्यद अख्तर, अशरफ अली आणि मोईन भाई तांबोळे नियुक्तीपत्र द्यायचं. व्यासपीठ ज्यांचं ज्यांनी स्वागत केलंय त्यांनी लगेच खाली चला. व्यासपीठावर खूप गर्दी झाली. विनंती आहे सर्वांना की स्वागत झाल्यानंतर आपण खाली या लवकर.
आपले सर्व बंधू समोर बसलेले आहेत, त्यांच्या भावनेचा आदर करा आणि आपण सर्वांनी खाली या. चला 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 चला, धन्यवाद धन्यवाद. चला हे दोनच पुढे चला, समोर चला, समोर चला. सगळं स्टेज आता जरा सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी प्लीज खाली करा, प्लीज समोर चला, समोर चला. दोनच मिनिट सर्व सहकारी कार्यकर्ते आपले समोर येऊन बसा, माझा ऐका. चला समोर बसा, समोर बसा ना. नियुक्ती पत्र द्या, राजनीचे नियुक्ती पत्र सरपंच द्या ना, ते दिले ना यांच्याकडे पत्र. यानंतर या नियुक्ती पत्रानंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा अध्यक्ष सन्माननीय निसारदी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि एक देशमुख साहेबाच्या अगोदर जालना तालुक्यातील पक्षप्रवेश आहे, निपाणी पोखरी येथील सरपंच भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. अरे झालाय रे, झालाय. चला लवकर चला, प्लीज आता खाली चला, माझा ऐका. सगळेजण सर्वांना विनंती आहे की आपण सगळे बसून घ्या. यानंतर सन्माननीय जिल्हाध्यक्ष निसारभाई देशमुख यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. शिवस्वराज यात्रेच्या निमित्ताने आज घनसावंगी इथे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद चंद्रजी पवार, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, तसेच आपल्यामध्ये आताच उपस्थित झालेले ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या आदराने घेतलं जात आहे, ज्यांच्यामध्ये शिवरायांची थोडीशी झबक येते त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वक्तृत्वातून. असा व्यक्तिमत्व म्हणजे कोण, तर ते डॉक्टर कोले. ते आता उपस्थित झालेले आहे. तुमचा आमचा सर्वांचा लाडका नेतृत्व घनसावंगी मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, आदरणीय आमदार बाबा जानी साहेब, तसेच सन्माननीय मंच उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपस्थित भैया साहेबांवर प्रेम करणारे सर्व आलेले उपस्थित कार्यकर्ते मित्रांनो, मला जास्त बोलायचं नाहीये, पण मला असं वाटतं जरा गर्मी एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे टाळ्या वाजवण्यामध्ये कुठेतरी कुसरही होत आहे. टाळ्या जरा जोरदार आपल्यासाठी वाजवा. टाळ्या जर तुम्ही नाही वाजवल्या तर त्या महायुतीचं कसं वाजणार, त्यांचं वाजवायचं आपल्याला. त्याच्यामुळे टाळ्या वाजवून त्यांना ही टाळ्याची आवाज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या कानावर जाऊ द्या. मित्रांनो, मी तुम्हाला दोनच मिनिटं बोलणार आहे, जास्त बोलण्यासारखं आज काही नाहीये, कारण आपल्यामध्ये आज एवढे मोठे नेते आलेले आहेत, त्यांना आपल्याला ऐकायचंय. मी आपल्या समोर फक्त शरद पवार चंद्रसाहेबांबद्दल बोलतो. पवार साहेबांसारखं नेतृत्व जे आपल्यापाशी आहे ते महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखं नेतृत्व कोणाकडे नाहीये. मित्रांनो, पवार साहेबांचं आज वय 84 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. मित्रांनो, ह्या वयात सुद्धा जो व्यक्ती तुमच्या आमच्यामध्ये येतोय, बोलतोय आणि तुमच्या काम करण्याची त्याच्यामध्ये जी धमक आहे, जी कार्यशैली आहे, ती फक्त पवार साहेबांमध्ये आहे. मित्रांनो, ते आपल्याला माहित आहे, ज्या वेळेस पवार साहेब कृषी मंत्री होते, पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते शेतकऱ्यांविषयी त्यांना जे आदर होता, आपल्याला माहित आहे की सर्वात जास्त ज्यांनी कर्जमाफी केली सरसकट 72,000 कोटीची, तर ती फक्त पवार साहेबांनी केली. फक्त पवार साहेब एक असा व्यक्ती आहे, संरक्षण मंत्री असताना पवार साहेबांनी एक फार मोठा निर्णय घेतला. आणि कोणता निर्णय घेतला, तर आज 50% ज्या महिला संरक्षण खात्यामध्ये काम करताय ते फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांमुळे करताय, ही मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हे चालले आता सांगायला लाडकी बहीण. अरे मित्रांनो, लाडकी बहीण काय असती हे यांना काय माहित आहे.
फक्त 1500 रुपये दिले पाहिजे, यांचं सगळं काही झालं का? फक्त 1500 रुपयांना काय होत नाही मित्रांनो, बहिणीला 12 महिन्यापर्यंत जपावं लागतंय, त्याच्या हाताला काम पाहिजे, युवकांना काम पाहिजे, जर काम नाही दिलं तर आमच्या घरामध्ये काय अवस्था होईल हे समजत नाहीये। आज कृषीमध्ये काय व्यवस्था आहे, काय खताचे भाव आहे, आज काय महागाई वाढलेली आहे, आज ज्वारीचा भाव काय आहे, त्याच्यावर सुद्धा टॅक्स लागलेला आहे। या जीएसटीच्या माध्यमातून या लोकांनी एवढा टॅक्स लावला की तुमचे 1500 रुपये हे फक्त एक जर तुम्ही जाऊन धान्य आणला बायण्याचा तर त्याच्यामध्ये तुमचे 2000च्या वर टॅक्स जातो। मित्रांनो, आपल्याला यांना ऐकायचंय सगळ्यांना, मी जास्त बोलत नाही। आदरणीय भैया साहेबांनी जे कोरोनामध्ये काम केलं होतं, आदरणीय भैया साहेबांनी जे कोरोनात काम केलं होतं, मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र नव्हे अख्ख्या भारतानं त्याची नोंद घेतलेली आहे। आणि भैया साहेब त्यांची आई आजारी, तुम्हाला एक मित्रांनो माहीत नसेल, भैया साहेबाला सुद्धा कोरोना झाला होता, भैया सुद्धा ऍडमिट होते, एकीकडे आई ऍडमिट, एकीकडे भैया साहेब ऍडमिट, एकीकडे त्यांची पत्नी ऍडमिट, तरी हे म्हणता माणसाने धीर सोडला नाही। ज्या पद्धतीने ते दुरुस्त झाले त्याच दिवशी त्यांनी पुन्हा मैदानात उतरले आणि महाराष्ट्रामध्ये फिरायला दौरे सुरू केले। असा योद्धा कोणी असेल तर ते राजेश भैया टोपे साहेब आहे, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाय। भैया साहेबांनी जे मागच्या 25 वर्षांमध्ये आम्हाला तुम्हाला दिलं ते कधी विसरता कामा नाही। मी म्हणतो तुम्हाला कोणतं एखादा गाव सांगा की ज्या गावामध्ये भैया साहेबांच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे निधी नाही आला, तुमच्या गावाचे रोड झाले नाही, तुमच्या गावातली पाण्याची पाईपलाईन झाली नाही, तुमच्या गावाचा विजेचा प्रश्न मिटला नाही, एक गावाने येऊन सांगावं मला। मी तुमच्या समोर हात जुळून विनंती करतो, जर कोणतं एखादं गाव असेल तर त्यांनी पुढे यावं आणि सांगावं की भैया साहेब आमच्या गावामध्ये ह्या गोष्टीची कमी आहे। ज्या नेत्यांनी दिलं आपल्याला त्याचे आभार मानायला पाहिजे। जे नेता काम करतो, जे नेता रात्रंदिवस आपल्यासाठी राबतो, त्याच्यासाठी काम करायला पाहिजे। आदरणीय कोल्हे साहेब इथं आलेले आहे, कोल्हे साहेबाने जेव्हा तिकीट घेतलं तर कोल्हे साहेबाला काय म्हटले, कोल्हे साहेब अजितदादा पवार म्हणले, तुम्ही आमच्या आम्ही होतो म्हणून तुम्ही निवडून आले। हे कोल्हे साहेब त्यांना म्हणले, अरे तुम्ही होते म्हणून नाही, आदरणीय पवार साहेब होते म्हणून मी निवडून आलो। आणि हे मी पुन्हा दाखवून दिलं, सिद्ध केलं की मी पवार साहेब म्हणून निवडून आलो। अरे तुम्हाला काय वाटतं, पक्ष चोरल्याने, चिन्ह चोरल्याने कुठं माणसाला हुरहुरी येते का? अरे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्यांनी जन्म दिला त्या पक्षाला, त्यांच्या वडिलांनी त्या पक्षाला जन्म दिला, त्यांचा पक्ष चोरला, अरे तुम्ही त्यांचा चिन्ह चोरला, त्याच पद्धतीनं आमचा सुद्धा तेच केलं। अरे मित्रांनो एकच तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या जनतेने महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये दाखवून दिलं, 10 उमेदवार होते आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, या तुतारी माणूसधारी तुतारी माणूस माधुनार तुतारी ह्या चिन्हावर 10 पैकी 8 लोक निवडून आले। हे पवार साहेबांची किमी आहे, ही पवार साहेबांची किमी आहे मित्रांनो। आणि उद्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, आणि आदरणीय जयंत पाटील साहेब तुम्हाला आम्ही शब्द देतो, आम्ही सर्व यांच्या वतीने तुम्हाला सांगतो की या घनसांगीमध्ये पुन्हा राजेश भैया टोपेच जोडून येणार, आणि आम्ही जोपर्यंत भैया साहेब जोडून येणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। रात्र वैराची मित्रांनो, आजच कामाला लागा आणि तुमचं काय जे असेल तर सांगा, आपण ते सर्व काम करू, पण भैया साहेबांवर तर प्रेम कमी करू नका, वेळ संपलेली आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद डॉक्टर साहेब। यानंतर मी विनंती करतो सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय पंडितजी कांबळे साहेब यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। गणसांगवी विधानसभा मतदारसंघामध्ये आज शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत आपण मोठ्या मनानी केलं, मोठ्या उपस्थितीने केलं। संपूर्ण सांगवी गणसांगवी मतदारसंघातील सर्व जनता या ठिकाणी उपस्थित राहिली, याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। मित्रांनो, ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी काढलेली आहे? गेल्या 9 तारखेला शिवनेरीवरून ही शिवस्वराज्य यात्रा अनेक तालुक्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक वस्त्यामधून आज आपल्या या घनसांगवी विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचलेली आहे। उत्कृष्टपणे पाठिंबा ठिकठिकाणी या यात्रेला मिळत आहे।
आणि ह्या यात्रेला मिळालेल्या पाठिंब्यामुळं दिल्लीमधले मोदी आणि शहा खडबडून जागे झालेले आहेत. त्यांना झोपा लागायला तयार नाही, कारण हे जे नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय कोले साहेब, आदरणीय भैयासाहेब या यात्रेचं नेतृत्व करत आहेत. आणि पाटील साहेबांनी नेतृत्व केल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अगोदर ज्या गडबडी घडल्या, लोकांच्या पुढे प्रश्न पडलेला होता की सगळंच घेऊन गेले, गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आपल्या पक्षातले 40 नेते मंडळी तिकडे समोर निघून गेलेले होते, पण आदरणीय कैलासवासी राजाराम बापू पाटलांचे जे काही वारसदार आहेत, जो वारसा होता, बापूंनी ज्या ग्रामीण भागाशी नाळ जुळली होती, शेतकऱ्यांची नाळ जुळली होती, गोरगरिबांची नाळ जुळली होती, दलितांची नाळ जुळली होती, आणि त्या वारशाने तो अनुभव संपन्न असा वारसा महाराष्ट्राच्या राजकारणाला त्याचं दर्शन घडलं. आणि गंभीर परिस्थितीतून आदरणीय कोले साहेब असतील, आदरणीय राजेशभाई टोपे असतील, या साथींनी लोकसभेमध्ये बाजी पलटून दाखवली. आणि ही यात्रा यासाठी निघालेली आहे, काल परवा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, 78वा स्वातंत्र्य दिन होता, आणि या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महामानवांनी प्रयत्न केले, संघर्ष केला, आणि ही शिवस्वराज्य यात्रा या शिंदे सरकारला चले जाव करण्यासाठी आदरणीय कोले साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उभ्या महाराष्ट्रामध्ये जाते. मी घनसांगवीकरांना एक आठवण करून देतो, भैयासाहेब 1995 मला वाटतं 1919 साली मी या ठिकाणी आलेलो होतो. त्या निवडणुकीमध्ये मी भाषण करताना मी या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केलेली होती की भैयासाहेब तुम्ही निवडून येणार आहात आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होणार आहात, ही 2019 गोष्ट आहे. आणि आताही मी आताच विश्वास व्यक्त करतो घनसांगवीकरावरती की 70,000 लीडनी आपण सर्वांनी भैयासाहेबांना विधानसभेत पाठवायचंय. महाविकास आघाडीचा या ठिकाणी मुख्यमंत्री होणार आहे, महाविकास आघाडीची या ठिकाणी सत्ता येणार आहे, आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. भाजपवाल्यांचा पराभव, या जातीवादी पक्षाचा पराभव, या घनसांगवीमधले जे काही फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे चळवळीला मानणारे आहेत, सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या त्या मित्रांना मला एक नम्र आव्हान असं करायचंय की दलितांचे नेते तुमच्या घरी मत मागायला येतील, ते आपलेच असतील समाज बांधव, तुमची दिशाभूल करतील, पण तुम्ही त्यांना जाब विचारा जाब. जे नेते तुमच्याकडे येणार आहेत दलितांचे मत मागायला, उमेदवार उभे करतील, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की लोकसभेला तुम्ही काय भूमिका घेतली. अरे ज्या बाबासाहेबांना आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली ती राज्यघटना धोक्यात होती, हे भाजपवाले राज्यघटना बदलणार होते, आणि तुम्ही त्या बदलणाऱ्या सरकारला, बदलणाऱ्या भाजपाच्या सरकारला तुम्ही मदत केली, त्यांना पूरक अशी भूमिका घेतली, आणि प्रस्थापित दलित नेत्यांनी 2024 निवडणुकीमध्ये चुकीची भूमिका घेतलेली आहे. हा तुम्ही जाब विचारा, तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला मतं मागणार आहात? बाबासाहेबांचं नाव घेता आणि राजकारण करता, बाबासाहेबांच्या राजकारणावर नावावर तुमचं राजकारण चालू आहे, आणि ज्यावेळेस वेळ येती त्यावेळेस तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधी वागता, राज्यघटनेच्या विरोधी वागता, लोकशाहीच्या विरोधी वागता, त्यामुळे तुम्ही त्यांना जवळ करू नका. आणि भैयासाहेब या घनसांगवी विधानसभा मतदारसंघामध्ये जे दलित मतदार असतील, मागासवर्गीय मतदार असतील, दलित तरुण असतील, युवक असतील, त्यांना मला एक विनंती आहे, सगळ्यात मोठा शत्रू जर आपला कोण असेल दलितांचा तो भाजप आहे आणि शिंदे सरकार आहे. मी एकच उदाहरण सांगतो, मला फार वेळ कमी आहे, भैयासाहेबांनी सांगितलेलं आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी तुम्ही या जिल्ह्याच्या जालना जिल्ह्याच्या कचेरीमध्ये जा, त्या जिल्ह्यामध्ये जा, त्या ऑफिसमध्ये जा, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्ह्याच्या कचेरीमध्ये जा, तुम्ही संत रहिदास विकास महामंडळाच्या ऑफिसमध्ये जा. काय अवस्था करून ठेवली त्यांनी महामंडळांची, फक्त हजार कोटी रुपये आताच्या अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी जाहीर केले, संत रहिदास विकास महामंडळासाठी 1,000 कोटी, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी 1,000 कोटी,
महात्मा फुले विकास महामंडळासाठी 1000 कोटी त्या घोषणा करून आता 8 महिने झालेत. 8 महिने फक्त तुम्हाला फसवायचंय. फक्त आकडे दिल्लीवरून मुंबईवरून जाहीर होतात पण या महामंडळामध्ये 0 रुपया या ठिकाणी आलेला नाही. 46,000 कर्ज प्रकरण पेंडिंग आहेत भैयासाहेब, 46,000. आज त्या तरुणांनी, बेरोजगार तरुणांनी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 8-8, 10-10 हजार रुपये खर्च करून त्यांच्या फायली तयार केलेल्या आहेत. मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, का रे बाबा प्रकरण जर होणार नसतील, निधी नसेल, फंड नसेल, मग तुम्ही फायली का करायला सांगितल्या? म्हणले आम्हाला वरचा राजकीय दबाव होता. मग राजकीय दबाव जर असेल तर या तरुणांना तुम्ही आशा का दाखवली, त्यांना फायली तयार करायला का सांगितल्या? तर ही संपूर्ण तुम्हाला ही सांगतो की तुमची माझी फसवणूक आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला एक नम्र विनंती करतो की भैयासाहेबांच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी, या घनसांगवी विधानसभा मतदारसंघामधील आपल्या गावामध्ये, वस्त्यामध्ये, वाड्यामध्ये, आपल्या समाजापर्यंत पोचा. बाबासाहेबांचे विचार समजून सांगा. दलित प्रस्थापित जे दलित नेते आहेत की जे भाजपाला पूरक भूमिका घेतात, त्यांना दारात उभा करू नका. एवढा माझी तुम्हाला नम्र अशी विनंती आहे. मला भैयासाहेबांनी व्यासपीठाने मला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय भीम, जय राष्ट्रवादी. धन्यवाद कांबळे साहेब. मी सर्व उपस्थित आणि पाटील साहेबांना सांगू इच्छितो, साहेब मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये एका आंब्याच्या झाडाला आग लागली आणि आपण सर्व शेतकरी आहात, त्या आंब्याच्या झाडाला आग लागली आणि अनेक पक्षी त्या झाडावर बसले होते. काही पक्षी उडून जात होते, काही पक्षी त्याच आग लागलेल्या आगीमध्ये होरपळून खाली पडत होते. त्या ठिकाणाहून एक वाटसरू चालला होता शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांनी त्या पक्ष्यांना सांगितलं, अरे बाबांनो या झाडाला आग लागली, तुम्ही उडून जा नाही तर होरपळून मरताल. त्या शेतकऱ्याचं बोलणं ऐकून त्या झाडावरून एक पक्षी उतरला आणि त्यांनी सांगितलं की या झाडाचे फळं आम्ही चाखलेले आहेत, या झाडाला लागलेल्या आगीमध्ये आम्ही होरपळून मेलो तरी बेहत्तर, पण आम्ही येथून उडून जाणार नाहीत. आणि त्या पक्षाचं नाव होतं राजेश भैया टोपे. आदरणीय भैयासाहेबांना विनंती करतो की आपण मनसोक्त व्यक्त व्हावं. शिवस्वराज्य यात्रेच्या घनसावंगी मतदारसंघात आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि हे स्वागत आपण प्रत्येकाने प्रचंड टाळ्याच्या गजरात शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करावं. मित्रांनो, शिवस्वराज्य यात्रा हे नाव देण्यामागचाच हेतू की छत्रपती शिवरायांनी जिजाऊंनी त्यांना एक स्वप्न दिलं की आपलं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे आणि ते स्वराज्य निर्माण करण्याचं बाळ कडू जिजाऊंनी दिलं आणि छत्रपतींनी ते पूर्ण करून दाखवलं. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचाराचं राज्य, त्यांच्या कल्पनेतलं आणि त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य हे खरंच जनतेला अपेक्षित असतं आणि त्यामुळं शिवरायांच्या स्वराज्याला आपण काय म्हणतो, रयतेचं राज्य. रयतेचं राज्य आपण म्हणतो कारण रयत म्हणजे जनता, जनतेचं राज्य. शिवरायांचं राज्य म्हणजे 18 पगड 12 बलुतेदार सर्व धर्म समभावाच्या विचारांनी सर्व धर्माला सन्मान देणार, सर्व धर्माला बरोबर घेऊन चालणार अशा पद्धतीचं राज्य. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपतींच्या सर्व सरदार वेगवेगळ्या जाती धर्मांचे.
शिवछत्रपतींचं स्वराज्य म्हणजे न्यायाचं राज्य, आणि त्यामुळे अशा या महत्वाचे तीन विचार मी जे सांगितले, आज त्या तिन्ही विचाराच्या अनुषंगाने आपण जर तुलना केली तर मित्रांनो आपल्याला लक्षात येईल, मी पहिला विचार सांगितला की हे रयतेचं राज्य असलं पाहिजे. आज लोकशाही आहे, आपण म्हणतो की लोकशाही आहे, पण लोकशाही मागे हुकुमशाही दडलेली आहे. अनेक असे उदाहरणं देता येतील की जे आपल्याला स्वच्छपणे दिसतं की हे इथे लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू. जात धर्म पंथ वेगवेगळ्या नावांनी मित्रांनो माणसात माणूस हे सध्याचं सरकार ठेवत नाही, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला रोजचाच अनुभव आहे. अलीकडच्या काळात निवडणुका जवळ आल्या तशा काही ना काही कारणांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, लोकांमध्ये दुही निर्माण कशी होईल जात धर्म पंथाच्या नावानी, यासाठीचे प्रयत्न सुद्धा केले जातात. तर कालचं तर एक उदाहरण असं आहे की रामगिरी बाबांच्या माध्यमातून काय जे काही वक्तव्य करण्यात आलं प्रोफेट मोहम्मदच्या बाबतीत सुद्धा, मला आश्चर्य वाटतं की हा काही आता जाणीवपूर्वक आणि त्याच्यात पण पुढे जाऊन असं म्हणायचं की नाही आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. आपण समतेचं राज्य म्हणतो, शेवटी संविधान धोक्यात आहे हे आपण सारखं म्हणत आलो. का म्हणत आलो? की संविधानाचे जे तत्व आहे, ज्या मूळ पिलर्सवर संविधान उभं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय, या स्वातंत्र्याच्या चार खांबांवर संविधान उभा आहे, आणि त्यामुळे या खांबांना एक धोका निर्माण करण्याचं काम किंवा यामध्ये बदल व्हावा अशा पद्धतीचा प्रयत्न होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपण जर लक्षात घेतलं मित्रांनो, सध्याची जी मागच्या वर्षीची झालेली कृती आपण जर लक्षात घेतली, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडलं, ह्याला लोकशाही म्हणायचं? संस्था ह्या सरकारच्या ताब्यात असतात, पण संस्थेचा धाक दाखवून तू जर आमच्याकडे नाही आला तर तुला ईडी लावतो, तू नाही आला की तुला सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या धाडी टाकतो, याला म्हणायचं सत्तेचा दुरुपयोग. आणि त्यामुळं सुडाचं राजकारण करणं, फोडाफोडीचं राजकारण करणं, आपण साधू संतांच्या भूमीतले आहोत मराठवाड्यात. इथं संत एकनाथ होऊन गेलेत की ज्यांनी समतेचा विचार सांगितला, पण आज आपण या ठिकाणी पाहतो आहोत की प्रचंड द्वेष पसरवण्याचं काम, हीनतेनी वागणूक देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणूनच शिवछत्रपतींचं रयतेचं, समतेचं, न्यायाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर सध्याचं राज्य आपल्याला बदललंच पाहिजे, आणि ती खुणगाट आपल्या घनसावंगीच्या मतदारसंघातील लोकांनी आपल्याला घेण्याची गरज. मित्रांनो, महाराष्ट्र काही एवढं साधं सुद्धा राज्य नाहीये. महाराष्ट्र का इतर राज्यांसारखं नाही, महाराष्ट्र हे साधू संतांच्या विचारांनी प्रेरित झालेलं राज्य आहे. आम्ही जे आज आपल्या घनसावंगीच्या वतीनं डॉक्टर अमोल कोल्हेजी आणि जयंत पाटील साहेबांना जी प्रतिकृती दिली, जे एक चांगल्या पद्धतीनं भक्ती आणि शक्ती, तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती यांची प्रतिकृती दिली, यांचा पुतळा छोटासा त्यांचं त्या ठिकाणी एक अत्यंत चांगलं भक्ती शक्तीचं मिलनचं आम्ही एक आठवण आपल्या घनसावंगीची दिली. त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय आपण मानतो आणि वैष्णवांचं राज्य, वैष्णवांचा वारकरी आहे, म्हणजे सर्व जाती धर्म सर्व लोक आमचे वैष्णव, त्याचा अर्थच तो आहे.
शक्ती भक्तीची एक चांगली आठवण आपल्याला भागातून आपण दिलेली आहे. मला सांगायचा की या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनसामान्यांचं, जनता जनार्दनाचं आपलं वाटणारं राज्य आपल्याला जर स्थापन करायचं असेल तर महाराष्ट्र राज्याची जी माती आहे ती हाच विचार सांगते की जुलमी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढलंच पाहिजे. हा महाराष्ट्राचा बाणा आहे आणि त्यामुळे जुलमी अन्याय अत्याचार करणाऱ्या विरुद्ध लढणारा महाराष्ट्र राज्य आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा या सगळ्या विचाराच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मित्रांनो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं जो विचार आहे आपला, पवार साहेबांचा एक ऊर्जा केंद्र आहे, शेती माती आणि समाजाची नाती हे खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचं एक भूमिका आहे. आपली बांधिलकी आहे समाजाशी नातीचं, मातीशी म्हणजे शेतीशी, या सगळ्यांचं आपली आपलं घट्ट नातं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण धोरणं आणि आपल्या स्वतःचा विचारधारा तयार केलेली आहे. पवार साहेब म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर वादळाला न घाबरणारा, संकटावर मात करणारा, संकट समयी धावून जाणारा, खऱ्या अर्थाने कष्टकरी आणि शेतकरी यांच्याशी नाळ जपलेला आणि तुमच्यासारखे प्रचंड निष्ठावान कार्यकर्त्यांनी असलेला आपला पक्ष हीच खरी आपल्या पक्षाची मोठी शक्ती आहे आणि या शक्तीला कोणीही हरवू शकत नाही ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा स्पष्ट मत आहे. आपलं खणखणीत नाणं आहे मित्रांनो, आपलं खणखणीत नाणं आहे आणि त्या खणखणीत नाण्याला घेऊन आपल्याला पुढे जात राहायचं. आज अनेकांनी सांगितलं 2023 एक ऐतिहासिक, म्हणजे मी म्हणेल की एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी घडलेलं हे वर्ष आहे की ज्यामध्ये शिवसेना असेल, नंतर राष्ट्रवादी असेल, फोडाफोडीचं राजकारण झालं, विळ्या भोपळ्यांची मोठ बांधण्याचं राजकारण झालं, अनेकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अनेकांनी भीतीपोटी उड्या मारण्याचं काम इकडून तिकडे केलं. पण मला एवढंच सांगायचं की जे आपल्यावर संस्कार आहेत, जे कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेबांनी सुद्धा जे आपल्यावर संस्कार केलेत आणि त्यांनी जसं वयाच्या 25 नंतर तर वयाच्या 74 पर्यंत शेवटचा श्वास घेऊपर्यंत एक नेता एक पक्ष आदरणीय पवार साहेबांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली, त्याच भूमिकेतून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून राजेश भाईंनी सुद्धा ही साथ देण्याच्या दृष्टिकोनातूनचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून ज्या ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल या फोडाफोडीचा, त्या त्यावेळी अनेक आमचे 40 नग गेले असतील, परंतु इतिहासामध्ये दोन कॅटेगरी झाल्या, एक गद्दारांची कॅटेगरी आणि एक निष्ठावंतांची कॅटेगरी. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायला अभिमान आहे आणि तुम्हाला सुद्धा निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगायला अभिमान आहे की आमचा आमदार हा गद्दारांच्या कॅटेगरीत नाही तर हा निष्ठावंतांच्या कॅटेगरीत येतो, हा महत्त्वाचा विषय. मला मित्रांनो ह्या गोष्टी मी का सांगतो की मला राजकारणातलं मूल्य इतकं घसरत चाललंय की कालपासून मी जयंत पाटील साहेबांबरोबर बीड, परभणी सगळ्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये आहे, डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याबरोबर आहे, त्यांच्याशी चर्चा करतोय. आणि आम्ही सुद्धा 99 आमदार होतो, त्या काळातलं राजकारण आणि आत्ताचं राजकारण एवढं वेगवेगळ्या मार्गांनी, पैशाचं राजकारण, मनगटशाहीचं राजकारण, जाती धर्मावर आधारित राजकारण, अशा अनेक गोष्टी यायला लागल्या. आणि त्यामुळे राजकारणाची जी मुख्य उद्देश आहे की राजकारण हे लोकशाहीमध्ये आणि संविधानामध्ये काय अभिप्रेत आहे राजकारण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, एका शिकल्या सवरलेल्या इंजिनियरला, की राजकारण ही समाजाची सेवा करण्याचं एक उत्तम साधन आहे,
समाजाची सेवा या राजकारणातून केली पाहिजे, त्यासाठी राजकारण आहे. आणि म्हणूनच आपल्यासारख्या पक्षाचं सुद्धा, पवार साहेबांच्या विचारातून आलेल्या पक्षाचं सुद्धा ब्रीदवाक्य काय आहे की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण समाजकारण म्हणजे काय, तर समाजाची प्रामाणिक सेवा करा. समाजाची उन्नती होईल हे बघा, आर्थिक उन्नती होईल हे बघा, आपल्या भागाचा विकास होईल हे बघा, समाज असा सुदृढ समृद्ध आणि बलशाली कसा होईल हे बघा की जगाच्या पाठीवर आपण सुद्धा उमटून दिसायला पाहिजे. आणि त्याचं नाव मी राजकारण ते शिकलेलो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आज हे निष्ठावंत वगैरे यासाठी सांगावं लागायला लागलं की याची हे मूल्य जपले पाहिजे. राजकारणात सब घोडे 12% जर तुम्ही म्हणत असाल की कुणीतरी यायचं किरकोळ काहीतरी आमिष दाखवल्यासारखं तात्पुरतं करायचं निवडणुकीपुरतं, कुठंतरी निवडणूक आली म्हणून काहीतरी दाखवायचंय म्हणून कुठंतरी मुरुम शिंपल्यासारखं टाकाय दाखवायचं, टाकल्यासारखं नाही शिंपल्यासारखं, पाणी शिंपतो ना आपण, कुठंतरी दाखवायचं आणि त्यातून म्हणायचं आम्ही असं करतो. काही लोक शनिवार रविवारी येतात आणि जसं आपण एखाद्या ठिकाणी नाही का की शनिवार रविवार सुट्टी असते, मला जरा माझी शेतीच्याकडे राऊंड मारायचा नाही तर अजून माझ्या तरी कशा तरी राऊंड मारायचा, तसं काही लोक शनिवार रविवारी येतात आणि मग निघून जातात परत. सोमवार शुक्रवार आपलं आपलं काम, आपला धंदा बरे, आपलं भलं, एवढं मोठा आपला धंदा आहे, एवढी आपली प्रॉपर्टी आहे, एवढ्या आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, ते सांभाळणार काय, त्याच्यासाठी तर राजकारण करायचं. तर या सगळ्या गोष्टी मुळात लक्षात आल्या पाहिजे मित्रांनो की राजकारणात येण्याचा हेतू काय. राजकारणात येण्याचा हेतू, राजकारण एक समाजाची सेवा करण्याचं साधन आहे आणि प्रामाणिक सेवा करायची आहे पोटतिडके गरिबांबद्दल, पोटतिडके शेतकऱ्यांबद्दल, विकासाबद्दल, सामान्य माणसांबद्दल, तर त्याला मी म्हणेल की स्वच्छ हेतू आहे. आणि त्यामुळं काही लोक तकलादू हेतू घेऊन या ठिकाणी येत आहेत, अशा सगळ्या लोकांपासून सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे. मला सांगायचंय पुन्हा पुन्हा एकच की मित्रांनो, राजकारणात मूल्यांचं जतन करा, नाहीतर कोणी पण येईल आणि तुम्हाला टपली मारून जाईल, म्हणजेच कोणी येऊन काही होत जाईल. तुमच्या हातात आहे, जनतेच्या हातात आहे, लोकशाहीमध्ये संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपला लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या ह्या गोष्टी जरा मूल्याधिष्ठित राजकारण, मूल्याधिष्ठितचा अर्थ जरा तत्व असलेलं, नैतिक मूल्य असलेलं, नाती नीतीमूल्य असलेलं, अशा काही गोष्टी आपण जपायला पाहिजेत राजकारणात, नाहीतर राजकारणाचं क्षेत्रात कोणीही चांगला माणूस येणार नाही. हे शेवटचे काही वर्ष राहतील की ज्याच्यात चांगले माणसं आहेत, पुढे कोणी चांगला माणूस येणार नाही. सगळेजण तुम्हीच म्हणणार नाही माझ्या मुलाला मला राजकारणात नाही टाकायचं, लयच राजकारण खराब आणि गडूळ झालं, कारण आपल्याला ते मूल्य राजकारणाचे जपावे लागणार. मित्रांनो, मी एवढंच सांगेल की आपल्या सगळ्यांच्या समोर मी नेहमी विकासाचं, कारण आपल्या आपला पिंड आहे, आपला स्वभाव आहे आणि आपला धर्म काही असेल राजकारणाचा तो विकास आहे. आणि त्यामुळे आता काही नंदू भाऊंनी बोलले असतील, काही डॉक्टर निसार देशमुख बोलले असतील, काही संजय काळबांडे बोलले असतील, मला वाटतं रिपीट करू नये, पण आपल्याला दिसतं, जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवावा. या शहराचा काया पालट झालाय, मोठे मोठे बऱ्याच गोष्टी, 300 जवळजवळ इथं मोठं नाट्य मंदिर तुम्ही बघा, अक्षरशः दृष्ट लागेल एवढी छान नाट्य मंदिर आपण 20-1 कोटी रुपयाचं बांधलंय. सगळ्या गोष्टी इथल्या आता सगळ्या शहराचा पूर्ण काया पालट झालाय. मोठं बसस्थानक असेल, आपण काही दारूचे दुकानं नाही उघडले, अनेक लोक दारूचे दुकानं उघडतायत, वाईन शॉप टाकतायत सत्तेतले लोक, पण आम्ही ज्ञान मंदिर उघडले. आज मला अभिमानानं सांगावं वाटेल की माझ्या ज्ञान मंदिरात 60,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कितीतरी लोक आज डॉक्टर, इंजिनियर, डेप्टी कलेक्टर, प्राध्यापक, शिक्षक, खूप खूप झाले. यादीच देऊ शकेल मी की आम्ही काय केलं 25 वर्षात, 20 वर्षात, 2 पिढ्याच्या राजकारणात. आपल्या सगळ्यांना जे यावेळेस तर आम्ही सगळ्यात मोठा रोड 45 किलोमीटरचा आपण आमदार केले 19 ला, जयंतराव आम्ही 365 कोटीचा
एशियन डेव्हलपमेंट बँक मधून आम्ही रोड घेतला, तो रांजणी नावाच्या गावापासून आमचा सुरू होतो तर राजा टाकळी गावाच्या नावावर संपतो. 3 गाड्या एका वेळेस जातील, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला, ही उपलब्धी आहे. जवळजवळ सगळ्या महत्वाचे रोड कंप्लीट झालेले आहेत. काही गोदाकाठचे 1-2 रोड राहिलेले असतील ते सुद्धा पूर्ण करण्यात येत आहेत, कारण आम्ही मंजूर केलेले कामं यांनी स्थगिती दिली होती, कोर्टात जाऊन स्थगिती उठवली आणि हळूहळू आता ते कामं सगळे सुरू झालेले. सगळ्या गोष्टींना प्राधान्य आहे. आज जे दरवर्षी जयंतराव तुम्हाला आम्ही सारखं डोक्याला ताण देत असतो की साहेब आमच्याकडे ऊस जास्त झाला. ऊस का जास्त होतो जयंतराव? की ऊस जास्त होतो कारण ऊसाला लागणाऱ्या सगळ्या साधन सामुग्री इथं दिल्यात आम्ही, आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं साधन ऊसाला काय लागतं? आपल्याला पाणी लागतं. आज साठवण तलाव सगळे आम्ही बांधलेले आहेत, सगळे बॅरेजेस आपण सगळीकडचं भूमिपूजन आपल्या आमदार राजेश भैयांनीच केलेले, त्याच्यात कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही. आणि त्यामुळं प्रचंड पाणी आहे आणि पाणी असल्या कारणाने लोकांना परवडणारा ऊस आहे. दरवर्षी आम्ही किती एक झाला कारखाना, दुसरा झाला, तिसरा झाला, अजून 2 आमचं ते पाणी ऊस बघून अजून 2 धुरांडे आले, पण तरी ऊस आपले बहादर लोक लावतात, कारण एवढं पाणी आणि एवढं ऊसाला लागणाऱ्या शेतीला साधन सामुग्री आपण निर्माण केली. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की हे साधन सामुग्री काय केलं म्हणजे काय, 100-100 कोटीचा बॅरेज आहे, साठवण तलाव मोठे आहेत, हे सगळे आपण करू शकलो. जयंतराव तुम्हाला आठवत असेल, दादांचा ज्यावेळेस राजीनामा झाला होता त्यावेळी वीज खातं मला दिलं आणि तुमचं अर्थ खातं तुम्हाला दिलं. त्यावेळी वीज खात्याच्या 6 महिन्याच्या काळात आम्ही 2 मोठे 50-50 कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर केले, म्हणजे 132 केव्ही सबस्टेशनचे. त्याच्यामध्ये एक सागर सहकारी साखर कारखान्याला तयार होऊन कार्यान्वित झाला आणि एक जालना तालुक्यात उठवदला कार्यान्वित झाला. प्रत्येक पदाचा, प्रत्येक वेळेचा आणि प्रत्येक संधीचा आपण सदुपयोग निश्चित प्रकारे घेतोच. उच्च शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा मोठे पॉलिटेक्निक कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या मोठे मोठे लायब्ररी असतील, सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या बिजली, पाणी, सडक, शिक्षण, आरोग्य मंत्री आपण मागच्या वेळेस दिलं, कोरोनात काम केलं, त्याच्याबद्दल मी बोलावा अशातला भाग नाही, ते तुमच्या समोर आहे. आई सारखं एक सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात जगाला हवं हवं असणारं नातं ते असतं आई, कारण आईचं नातं कुठंही त्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्या आईच्या पायाला स्पर्श करून आम्ही कोरोना सारख्या महामारीत फिरलो, त्याचं कारण तिथूनच आम्हाला ऊर्जा मिळत होती आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही काम करत होतो. पण प्रश्न असा आहे की शेवटी ज्या पद्धतीनं तानाजी मालवसरेंनी सांगितलं की आधी लगीन कोंडाण्याचं नंतर रायबेचं, त्या पद्धतीनं आपलं दुःख शेवटी आपली माता मायमावली, आपली पूर्ण महाराष्ट्र ही ज्यावेळी पूर्ण आजारी पडलेली एक गरज आहे, त्यावेळी माझेच नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की राजेश तुम्ही आरोग्यमंत्री आहात, पूर्ण कडक देशामध्ये आज लॉकडाऊन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही आता 14 दिवस घरी बसणार का, हा ह्या बोलण्यामध्ये एक संकेत होता, एक सूचना होती की आपली मायमावली ही आपली एकटी नाहीये, आपली मायमावली ही माझ्या देशाची सुद्धा राज्याची सुद्धा आहे. आणि म्हणूनच सगळ्या प्रथा परंपरा हिंदू धर्माच्या 3, 12, 14 दिवसाच्या जरी असल्या तरी त्याला कुठेतरी थांबून 3 दिवशी आम्ही कामालाच लागलो, तो सगळ्या गोष्टी करून लागलो हे मला सांगायला सुद्धा निश्चित प्रकारचं समाधान. विषय एवढा आहे की आपण आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली पाहिजे, या विचाराचे आम्ही आहोत, ह्या विचाराचे आमचे नेते सुद्धा आहे की आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडा. मंत्रीपद आमदार की मिरवण्यासाठी नाहीये, ती सेवेसाठी आहे, आणि त्यामुळे आम्ही कधी कुठल्याही सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही, कुठल्याही सत्तेचं त्यामुळे आम्हाला कुठेतरी उन्माद आणि आम्ही फार वाहून गेलेलो आहेत अशा पद्धतीचं काम केलं नाही. आणि म्हणून मला सांगायचं पुन्हा एकदा एवढंच की आपण समाजाची सेवा करतोय. आज फक्त काय म्हणायचं त्याला विकासाचा विषय नाही, तर आम्ही या ठिकाणी सांगेल
की सामाजिक उपक्रम सुद्धा मोठ्या पद्धतीने आहे. मला माझे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना अभिमानाने सांगावं असं वाटतं की या मतदारसंघातले 10,000 पेक्षा जास्त आपण म्हणजे इथं डॉक्टर सुद्धा आहेत, ते स्वतः डॉक्टर आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, की इथं कॅटरॅक्टचे ऑपरेशन मोतीबिंदूचे ऑपरेशन आम्ही 10,000 पेक्षा जास्त प्रत्येक गावात आम्ही ऑपरेशन केले आणि मोफत ऑपरेशन करून त्या ठिकाणी त्यांना चष्मे पण दिलेले आहेत. हे सामाजिक उपक्रम खूप आहेत. कुणाला हात तुटला पाय गेला जयपूर फूड बसवा, कुणाला कानाला ऐकू येत नाही त्याला आपण श्रवण यंत्र द्या, अशा अनेक गोष्टी. आणि तुम्हाला मी सांगेल की आपण गरजच होती ना तर मुरमाचे रस्ते आपले जवळजवळ 250 ते 300 किलोमीटर पर्यंतचे रस्ते मागच्या 5 वर्षांमध्ये आपण केलेले आहेत प्रचंड मोठ्या पद्धतीनं. त्यामुळे सगळे रस्ते असो काही असो, सगळ्यात महत्वाचं मला सांगितलं पाहिजे की मित्रांनो दरवर्षी अतिरिक्त ऊस असतो. जयंतरावजी आम्ही कधी व्यवहार बघितला नाही. आम्हाला एकच सांगायचं की तुम्ही कधी असं बघितलं का की आम्हाला जास्त ऊस झाला की आम्ही इतर कारखान्याला देतो आमच्या माध्यमातून किंवा दुसऱ्यांना हे लोक ऊस देतच नाही आणि आम्ही दुसऱ्यांना देतो आमच्या पावतीवर आणि बऱ्याचदा ते आम्हाला 100 रुपये 200 रुपये भाव कमी देतात पण आम्ही मात्र आमच्या लोकांना भाव जो समर्थचा आहे तोच देतो. 200 रुपये तोटा करून आम्ही त्या ठिकाणी देतो. हा हा हातबट्ट्याचा धंदा आम्ही कुठं केला जात नाही पण आम्ही करतो आमच्या लोकांसाठी करतो. त्याला हातबट्ट्याचाच धंदा म्हणला पाहिजे. बरं मला एक सांगा जयंतराव, तुम्ही सुद्धा नाही करणार मी चॅलेंजनी सांगतो तुम्ही पण, सगळ्यात मोठा कारखाना त्यांचे आहेत आपल्यासारखे किती आहेत त्यांचे 5 आहेत 5 4 आहेत का 3 आहेत 4 आहेत पण मी त्यांच्यासमोर चॅलेंजनी सांगतो की यावेळी दुष्काळी परिस्थिती होती. आमचा इकडचा रांजणी राणी उंचेगाव अर्धा तालुका आमचा जरा पाण्याचा म्हणजे दुधनाकडेचा जो भाग आहे तो गोदाकडेवर जसे आमचे बॅरेजेस आहेत दुधनाला आमचे केटीवेर आहेत पण तेवढं म्हणजे पाऊसच कमी पडला त्यामुळे पूर्ण काय म्हणायचं त्याला विहिरी आटल्या. मला सांगा विहिरी आटल्या पण प्रचंड ऊस होता आणि हा ऊस काढायला ना टोळीवाले तयार होते ना कुणी होतं, डोळ्यासमोर लोकांचा ऊस जळत होता आणि ऊस काढावा अशी त्यांची विनंती होती. बरेच ऊस 12 महिन्याचा झालेला नव्हता, काही 10 महिने काही 9 महिने काही 8 महिने पण इथं सगळेजण साक्षीदार आहेत. ना टोळीवाले तोडायला तयार आहेत ना हार्वेस्टर तोडायला तयार आहेत कारण हार्वेस्टरचा सुद्धा धंदा कशावर चालतो, टनांवर चालतो की इतका टन ऊस टनावर भाव असतो. 100 टन दिवसभरात हार्वेस्टर तोडतं त्यावेळी त्यांना त्यांचा जे काही कर्ज घेऊन घेतलेलं हार्वेस्टर आहे ते पुरतं. पण 100 टन तोडणारा ऊस जर का वाळलेला तोडत बसला तर किती टन तुटायचा, 5 टन नाही तर 10 टन त्यांना परवडत नव्हतं. मग आम्ही शेवटी हा ऊस तोडायचा असेल तर काय करावं, तर 50,000 टन जयंतरावजी तुम्हाला जबाबदारीने सांगतो आपल्याकडं छापून येईल आता आधी आपल्या तुमच्या एजीएम मध्ये सुद्धा 50,000 टन ऊस आपण हार्वेस्टरनी तोडला तो तासावर हार्वेस्टर लावून तोडला, एका तासाला टनावर हार्वेस्टर नाही तासाला हार्वेस्टर लावला आणि 5 कोटी रुपये अतिरिक्त आपण खर्च केले. त्यावेळी नाही आले आपले दुसऱ्या धुरंड्याचे लोक कोणी तिकडं, एक सांगा मला एक जर का कोणी समृद्धीचा माणूस तिथं वाळलेला ऊस तोडलेला असेल तर एक. कारखाना हाकेच्या अंतरावर असू द्या पण एका माणसाचा जर ऊस तोडला असेल तर तुम्ही म्हणाल ती शर्त हरून जाईल आणि त्यामुळे जळालेला ऊस असेल वाळलेला ऊस असेल 12 आणे की मुर्गी 4 आणे की मुर्गी 12 आणे का मसाला या विचाराप्रमाणे मित्रांनो 1200 ते 1500 रुपये प्रति टन ऊस तोडायला खर्च लागला पण राजेश भैया हपकला नाही, तो ऊस तोडलाच आणि तो ऊस गाळलाच. कष्ट करायच्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे केलेलं आणि त्यामुळं आज आपल्या विकासाच्या माध्यमातून मला आपल्याला सांगितलं पाहिजे असा कोणत्या आम्हाला कोण संजय काळबांडे बरंच ओरडून सांगत होते आम्ही सर्व धर्म समभाव मानतो. जेवढे मंदिर आहेत ना आपल्या घनसावंगी मतदारसंघात त्याचे जवळजवळ 70-80% मंदिरांचे सभागृह कोणी केले असतील ते राजेश भैयांनी केलेले. मंदिरांचे सभागृह केले आमचे मुस्लिम बांधव जिथं जिथं मुस्लिम बहुल गावं आहेत सगळीकडे शादीखाने दिले, कब्रस्तान कंपाऊंडवाल दिले,
गरज पडली तर उर्दूत शिकवायचं म्हणून उर्दू मदरसे सुद्धा सुरू केले. तिसरा महत्वाचा आमच्या भागात आपल्या भागात छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांचं रक्त सळसळतं. त्यामुळे ज्या ज्या तरुणांनी ज्या ज्या गावात शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला त्या सगळ्या ठिकाणी राजेश भायांनी पुढाकार घेऊन साथ देण्याची भूमिका मग ती छत्रपतींच्या पुतळ्याची असो संभाजी महाराजांच्या पुतळ्याची असो आम्ही केली. मला सांगायला अभिमान आहे की आमचा धनगर समाज बांधवांनी आम्ही स्वतः सुद्धा जे काही मानतो की अहिल्याबाई होळकरांचं स्मारक व्हावं, अहिल्याबाईंचे दोन पुतळे जे आंबड आणि घनसावंगीला स्मारक स्वरूपाने बसवले असतील ते राजेश भैयांनी बसवले. सावतामाळी याचे सभागृह आम्ही उभे केले. मला सांगायला आनंद की आपल्याकडे खूप मोठ्या पद्धतीने बंजारा समाज आहे. आज जमेल त्या तांड्यावर आमच्या या ठिकाणी असलेले आपले संत सेवालाल महाराज यांचे मंदिर आणि यांचे सभागृह आपण उभे केले. आज मला सांगायचं की बौद्ध समाजाचे बुद्ध विहार असतील, मातंग बांधवांचे आमचे इथले अण्णाभाऊ साठेंचे मोठे मोठे स्मारक असतील, सगळ्या गोष्टींना आपण बरोबर घेऊन काम करतो. आणि म्हणून आपण सगळ्यांना म्हणजे कथनी आणि करणीत फरक नाही एवढंच मला आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगण्याची आवश्यकता वाटते. शेवटचा पॉईंट मी एवढंच सांगेल की मित्रांनो तुमच्या हिताचा पॉईंट आहे आणि तो म्हणजे आज मला जे सरकारकडे आम्ही मागणी करतोय विरोधी पक्षनेते म्हणून जयंतरावांना माझं या भागातला आमदार म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे जयंतरावजी की आमच्या भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जेवढ्या म्हणून अनुदानाचे विषय आज दोन वर्षापासूनचं जे अनुदान आहे व्हीके नंबर केलाय, तहसीलदारांनी याद्या पाठवल्या तिकडून व्हीके नंबर आलाय, ई केवायसी पण केलंय पण अजून दमडा त्या खात्यामध्ये पडत नाही. 30% 40% लोक गावागावात तसेच आहेत. बरोबर आहे का चूक आहे? अनुदान मिळत नाही, विमा मिळत नाही. आता मला एक सांगा, प्रधानमंत्र्यांनी एक किसान योजना चालू केली की आम्ही वर्षाला 12,000 रुपये म्हणजे महिन्याला 1,000 रुपये देऊ. सीएमनी पुन्हा गर्जना केली आम्ही 1,000 रुपये देऊ पण आज 6 महिने झाले पीएम किसान योजनेचे पैसे आलेले नाहीत. आलेत का पैसे पीएम किसानचे? 6 महिने झाले आलेले नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे पुढच्या योजना घोषणा चालू आहेत, मागचं भुईसपाट आहे. आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आत्ता काल परवा जी केलेली घोषणा आहे, कारण आम्ही सगळेजण म्हणत होतो की हे म्हणत होते विरोधी पक्षाचे की 10,000 रुपये आम्ही कापसाला भाव देऊन 6,000 रुपये आम्ही सोयाबीनला भाव देऊ, आमचं सरकार येऊ द्या. आता आलं त्यांचं सरकार घ्या, फोडून फोडून का असं आलं ना, द्या भाव. आम्ही म्हणलं तुम्ही भाव द्या, ते देत नाहीत पण काही का होत नाही. त्यांनी सांगितलं आमच्या रेट्याला हे करून की 5,000 रुपये हेक्टरी अनुदान देऊ. मला एक सांगा की ज्यांनी काय म्हणायचं त्याला ई पीक पाहणी केली, आता ई पीक पाहणी आमच्या शेतकरी अंगठाबाद दर पहिली दुसरी शिकलेला प्रत्येकाला ई पीक पाहणी करूच असं कसं काय? नेट नाही, ऑनलाईन नाही, बरेच लोक राहिले. आता त्या लोकांना काय वाऱ्यावर सोडून द्यायचं का? आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, तुमचा आमदार राजेश भैया आणि आपले लढवई एक खासदार अमोल कोल्हे साहेब, आम्ही सगळेजण तुमच्या हक्कासाठी लढू. पण जे काही अनुदान तुम्हाला ई पीक पाहणी सुद्धा सुटणार नाही आणि कोणीच सुटणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देऊ इच्छितो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी एकीनं काम केलं पाहिजे एवढं माझं आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगणं आहे. फार अधिक लांब बोलतोय पण मला आता मी जे काही 2-3 महत्वाचे विचार तुम्हाला सांगेल तो एवढाच की मित्रांनो आपल्याला आता कामाला लागायचं. एवढी मोठी तुतारी वाजली तुमच्या समोर आता, केवढा तुफा तिथून इथपर्यंत तुतारी वाजत होती. आता तुतारीला कानात पक्क साठून ठेवा आवाज, आणि तुतारीला आवाज आपण साठून ठेवला पाहिजे आणि तुतारीला विसरता कामा नाही. याचं कारण एकच आहे की मित्रांनो नाशिक सारख्या शिकलेल्या सुशिक्षित आणि विकसित असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा किती मतं गेले तुतारी पिपाणीत माहिती आहे? 1.5 लाख मतं गेले अनेक ठिकाणी, कुठं 50,000 कुठं. आपला एक तर खासदार 32 पडला आणि 36 पिपाणीने घेतले. याचा अर्थ आपण चिन्हात घपलत करू नका. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपल्याला लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून कामाला लागायचं हे माझं सगळ्यात महत्वाचं वाक्य आज आपल्या पक्क ध्यानामनात पक्क ठेवून जावं.
आता कामातला लागायचं म्हणजे काय, कामाला लागायचं म्हणजे गावात बसून जरा तुम्ही सामान्य माणसाशी, आपला केंद्रबिंदू कोण आहे, पक्षाचा केंद्रबिंदू कोण आहे, राजकारणाचा केंद्रबिंदू कोण आहे, आपण समाजाची सेवा करायचं म्हणतो तर समाजाची सेवा करण्याचा केंद्रबिंदू कोण आहे, कार्यकर्ता नुसता नाही सामान्य माणूस आहे. आणि त्यामुळे माझं उपस्थित सर्व कार्यकर्ते बांधवांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की तुमचा संवाद वाढवा, सुसंवाद वाढवा, चर्चा, गावात बसा, गावातून आता बाहेर पडू नका, गावातच थांबा. आता तालुक्याला येणं, जिल्ह्याला येणं जरा काय करा, कमी करा, बंद करा, हरकत नाही. कारण आता मुळाशी जा, मुळाशी. आणि नंबर 3, कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांची एकदम चांगली सुसंवाद साधायचा म्हणजे कधीही आपल्याला गर्वपणा नसला पाहिजे, नम्रता असली पाहिजे, सगळ्यांची वर्तणूक चांगली असली पाहिजे. कारण तुमच्या सगळ्यांच्या वर्तणुकीवर तुमच्या लोकप्रतिनिधींचं भवितव्य ठरलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही, त्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे. आम्ही गावात आता गावागावात येऊच, जरी काही म्हटले की नाही मराठवाड्यात फिरायचंय, पण आम्हाला चक्कर मारायची आहे तुमच्या सगळ्यांपुढे. त्यामुळं तुम्ही सुद्धा जरा सामान्य लोकांना भेटण्यासाठीची वाट करून द्या. आपल्याच घरी या, आपल्याच घरी जेवा, आपल्याच घरी असं नाही, सगळ्यांना भेटू द्या. हाही महत्वाचा विषय माझी मत आहे की आपल्याला करू द्या. आणि त्याचबरोबर विकास हा आपल्या रक्तात आहे. विकास मी म्हटलं की माझा धर्म आहे, आणि त्यामुळं विकासासाठीच आपण सतत कार्यरत आहे. विकासावर सुद्धा मी सगळ्या भाष्य केलंय. राहिला असेल कुणाचा एखादा सभा मंडप, एखादी छोटी मोठी गल्ली राहिली असेल सिमेंट कॉन्क्रीट करायची, आपण समजून घेतलं पाहिजे की आपण तत्वाशी तडजोड केलेली नाही. आपण स्वार्थ केला असेल असता तर आपल्याला काही विकासालाही निधी मिळाली असती, लाल दिव्याच्या गाडीत सुद्धा राजेश भाई इथं राहिला असता. पण त्या लाल दिव्याला लात मारलेली आहे आणि सगळ्या गोष्टीला लात मारलेली आहे माझ्या सगळ्या तत्वासाठी, माझ्या सगळ्या जनता जनार्दनाच्या हितासाठी. पवार साहेबांच्या विचारधारेला घट्टपणे आज साथ देण्याच्या दृष्टिकोनातून, आणि म्हणून जरी छोटा छोटा राहिला असेल, जाईल महिना दोन महिन्यात, आणि कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी या सगळ्या विकासाच्या बाबतीत थोडी कळ काढायची, महिना दीड महिना. आहे तिथं जयंतराव पाहतायत, आपलं काम पाहतायत, आपण मराठवाड्यात असो, महाराष्ट्रात असो, कोरोनात असो, जे जे म्हणून खाते आपल्याकडे दिले तिथं तिथं मी, आपण जे जे काही मार्क करायचा आहे आपला राजेश भैया म्हणून आपल्या घनसावंगी मतदारसंघाचा, तो मार्क आपण प्रत्येक जागेवर केलाय हे सांगायला सुद्धा मला मनापासूनचा अभिमान आहे. त्या पाऊल खुणा आपण ठेवलेल्या आहेत, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना व्याजा सकट जरा भरपाई करण्याचं काम येणाऱ्या काळात करूच, हा विश्वास मी विकासाच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. आणि म्हणून सगळ्यांनी जरा खंबीरपणे काम करा. बूथ कमिट्या आपण केलेल्या आहेत, बूथ कमिटीमध्ये जाऊन लोकांना ऍक्टिव्ह करा, तुम्ही त्यांना ज्येष्ठांनी मार्गदर्शन करा. हे जयंत पाटलांचं आपले हेडमास्टर म्हणून सारखं शिक्षण शिकवण असते, आणि ते काम सुद्धा आपल्याला मनात बसून केलं पाहिजे. त्यामुळे मी प्रचंड वेळ या ठिकाणी बोललोय. मला एवढंच सांगायचं की दोघही नेते माझ्यानंतर बोलणारे अत्यंत, म्हणजे जयंत पाटील साहेब तर अत्यंत सिनियर आणि अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत, ज्यांनी 10-11 वेळेस या राज्याचं बजेट मांडलं, या राज्याला पूर्ण डबघाईला राज्य आलं होतं, तिथून उचलून एक अत्यंत नंबर 1 आर्थिक बळ असलेलं राज्य केलं, असे नेते कोण, तर असे अर्थमंत्री जयंत पाटील साहेब आहेत, हे मला सांगायला मनापासूनचा अभिमान आहे. आणि त्यामुळं एक चांगलं नेतृत्व आज पक्षाच्या दृष्टिकोनातून आपल्या बरोबर आहे. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. मित्रांनो, आपण इथं मशाल आणली, आणली का नाही, आपणच हातभार लावला ना. आता काल तिथं षण्मुखानंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पहिला मेळावा झाला कार्यकर्त्यांचा, आणि तिथं असं ठरलं की हातात, हात म्हणजे काँग्रेस, हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायची, म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार आणायचं. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी जोरात कामाला लागलं पाहिजे. आपले खऱ्या अर्थाने एक अत्यंत गुणी कलावंत, ज्यांच्याबद्दल मी 2 शब्द नाही बोललो तर मला स्वतःला चुकल्यासारखं वाटेल, ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. त्यांनी पहिल्यांदाच खासदार म्हणून मागच्या वेळेस गेले
त्यावेळी त्यांनी इतकं चांगलं काम केलं की त्यांना संसद रत्न म्हणून पार्लमेंटनी पुरस्कार केला. म्हणजे ते काही नुसते नट नाहीयेत, ते काही नुसते एक कलावंत नाहीयेत, तर ते उत्कृष्ट वक्ते आहेत. उत्कृष्ट त्यांचं कलागुण आपण पाहिलेले आहेत आणि चांगलं काम त्यांचं आहे. ते स्वतः बाय प्रोफेशन शिक्षण आणि ते डॉक्टर आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि त्यामुळे एवढा शिकलेले सवरलेले अत्यंत चांगले नेते आपल्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यांचं अत्यंत नावाजलेलं अत्यंत गाजलेलं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य हे ते करतात जे लाईव्ह शो असतो. आणि तो कदाचित तुम्ही बघितला असेल की कुठं लंकेंनी घेतलं, कुठं अजून छत्रपती संभाजीनगरला झालं. तुम्हाला बी बघायचं का नाही बघायचं? किती लोकांना बघायचं हात वर करा. सगळ्यांना. मग तुम्ही गावच्या गावं तुम्ही आणणार का? गावच्या गावं अख्खे गाव आणणार बघा. त्यामुळं अख्ख्य गावाला आणणार आपण सप्टेंबरच्या दुसऱ्या का पहिल्या दुसऱ्या आठवड्यात. म्हणजे आपला जो काही कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेबांची जयंती असती 18 सप्टेंबरला तुम्हाला माहिती आहे, त्या सप्त्यामध्ये 4 दिवसाचा असणार आहे. किती दिवसाचं? 4 दिवसाचं. आणि अत्यंत सगळ्यांनीच पाहावं असं शिवपुत्र संभाजी महानाट्य आहे की ज्यामध्ये संदेश एकच आहे की महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही. स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा संदेश देण्याचं काम या महानाट्यातून होतं. आपण त्याचाही लाभ घ्यावा. मी प्रदीर्घ बोललो, मी मंचाची सुद्धा खऱ्या अर्थाने दिलगिरी व्यक्त करेल, पण असं जरा सगळेच लोक एकत्र जमलेत म्हणून मला वाटलं की एक आपण आणि आजपासून आपण तुतारी फुंकलेली आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. जयंतरावजी तिकीट देणार ना मला? नाही, त्यांच्या हातात आहे म्हणजे मला माहित नाही. कारण मी म्हणेल तुतारी फुंकली, त्यांनीच उद्या म्हणले नाही बाबा इथं मला काहीतरी, त्यामुळे मी त्यांना विचारतो आणि मग तुतारी फुंकतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांनी महाराष्ट्राच्या घराघरात आणि तरुणांच्या मनामनामध्ये आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांचे विचार रुजवले असे खासदार रत्न संसद रत्न खासदार अमोलजी कोले साहेब यांना विनंती करतो की आपण मनसोक्त व्यक्त व्हावं. वा 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 वा. मला वाटलं होतं हे फक्त आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातच होतंय, आता इकडं बी आहे. आदिशक्ती तुळजा भवानी, उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, निष्ठा, स्वाभिमान आणि संकट काळात त्याला धैर्यानं कसं तोंड द्यायचं असतं याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण नामदार जयंतरावजी पाटील साहेब या मतदारसंघाचे खरं तर आमदार, पण जे फक्त मतदारसंघापुरते राहिले नाही तर ते महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटवला. ते राजेश भैया टोपे, बाबाजानी दुरानी, नागेजी फाटे, पंडितरावजी कांबळे, सुनीलजी गव्हाणे, निसारजी देशमुख, कपिलजी आखात, अर्जुनजी घोंगडे, सुरेखाताई लहाने, नंदकिशोरजी देशमुख, संभाजीराव देशमुख, अमोलजी लहाने, कल्याणजी सपाटे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण. खरं तर उशीर झाला याची पुरेपूर कल्पना, त्यामुळे निवेदकांनी जरी मनसोक्त व्यक्त व्हावं जरी सांगितलं असलं तरी फार जास्त वेळ बोलणार नाही, कारण मला वाटतं घनसावंगीमध्ये भैया साहेब आल्यानंतर फार जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता भासणार नाही साहेब.
कारण घनसावंगी एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रतिनिधी असतो. या लोकप्रतिनिधीचं काम हे त्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या विकासाची कामं करणं हे तर असतंच, पण काही मोजके मतदारसंघ असे भाग्यवान असतात, असे नशीबवान असतात की आपण म्हणतो पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोका झेंडा. आणि त्या पद्धतीनं जेव्हा आपला लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अख्ख्या राज्यावर उमटवत असतो तो मतदारसंघ तुमचा आहे आणि ते नाव आहे राजेश भैया टोपेंचं. कारण कोरोनाचा जो महामारीचा काळ होता या काळामध्ये खरं तर संसदेमध्ये आम्हाला क्युबिकल करून दिले होते, तुम्ही संसदेचं कामकाज बघितलं असेल. आणि कोरोनाच्या काळातही संसदेचं जेव्हा कामकाज सुरू असायचं तेव्हा सगळ्या राज्यांमध्ये, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या काळात जो हाहाकार माजलाय त्या त्या राज्यातले खासदार, त्या त्या राज्याची परिस्थिती, त्या त्या राज्याची दुर्दशा ही पोट तिडकीनं मांडत असायचे. आणि जेव्हा ती परिस्थिती मांडत असायचे तेव्हा महाराष्ट्रातले खासदार अभिमानानं सांगायचे की जरी शिक्षणानं इंजिनियर असला तरी निष्णात डॉक्टरच्या वर आमचे आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे हे महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. हा तुमचा अभिमान आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा आम्ही शिरूरमध्ये फिरत होतो त्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी सांगितलं यंदा मत तुम्हाला, कारण कोरोनाच्या काळच्या वेळी घरात अडचण झाली होती, बेड उपलब्ध होत नव्हता, तुम्ही बेड उपलब्ध करून दिला. साधं लोकप्रतिनिधीचं काम आहे पण बेड उपलब्ध करून दिला म्हणून जर त्याची कृतज्ञता ठेवत असतील तर मला वाटतं ज्या माणसानं महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरातलं दुःख सुद्धा बाजूला ठेवलं त्या राजेश भैयांच्या प्रति तुमची कृतज्ञता काय असेल याची कल्पना ना केलेली बरी आहे. आणि म्हणून फार जास्त बोलण्यापेक्षा खरं तर तुमच्याकडे मागणं मागायला आलोय. आणि भैया साहेब हे मागणं मागायला आलोय तुमच्या मतदारसंघामध्ये ते यासाठी, कारण गेल्या वर्षी जी अडचणीची परिस्थिती पक्षावर आली, भले भले म्हणणारे पक्ष सोडून गेले, विशेषतः ज्यांच्या संस्था होत्या अशा अनेकांचं धाबदण आणलं आणि अनेकांनी बाजू बदलली, अनेकांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं, पण या विपरीत परिस्थितीत सुद्धा अनेक जण सांगत होते संस्था असती तर अडचणी होतील, आता काही खरं नाही, आता काही शिल्लक नाही, आता निर्णय घ्यायला पाहिजे, हे सगळं सांगत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या साथीनं मराठवाड्यातला हा कोहिनूर हिरा जर ठामपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभा असेल तर ते नाव राजेश भैया टोपेंचं. आता तेच आगे बढवायचंय आणि तेच आगे बढवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय की जसं भैया साहेबांनी सांगितलं तसं घनसावंगी मतदारसंघाची जबाबदारी सगळी तुम्ही घ्या आणि भैया साहेबांना आगे बढवण्यासाठी, त्यांना मराठवाड्यात फिरण्यासाठी जास्तीत जास्त मोकळं करा, ही तुमची जबाबदारी आहे. कारण मराठवाड्यातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे जी ताकद उभी करायची आहे आणि महाविकास आघाडीचं जे सरकार या विधानसभेनंतर आणायचंय त्यामध्ये राजेश भैया टोपे यांचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि ती गोष्ट, ती जबाबदारी तुमच्या प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि हा स्वार्थ नाही, ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती आहे. आज लोकसभेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या कडे लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं, कारण 2 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला होता, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं होतं 50 खोके विसरला का हाय ध्यानात, हा काय काय विसरायचं नाही ते नंतर परत सांगणार आहे, पण 2 वर्षापूर्वी झालं होतं 50 खोके एकदम ओके, आणि नंतर वर्षापूर्वी झालं लावू का आईस नाही तर सत्तेत येऊन बैस, आणि त्यावेळी परिस्थिती झाली हे पक्ष फुटले. आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये खरोखर महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जो महाराष्ट्र महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा सांगतो, जो महाराष्ट्र
स्वाभिमानासाठी दिल्ली समोर गुडघे न टेकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आजही काळजावर कोरून घेतो. हा महाराष्ट्र या पैशांनी विकला जाणार, हा महाराष्ट्र या दबावाकडे झुकणार की महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहणार. तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, तुम्हाला मानाचा मुजरा करतो की लोकसभा निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्याच बाजूने उभा राहणार हे तुमच्यापैकी प्रत्येकाने दाखवून दिलं. पण भावांनो, लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा भी बाकी आहे. आणि लोकसभेत जे काही झालं त्यामुळे सरकार भी खडबडून जागा झालं, महायुतीतले तीन तीन पक्ष खडबडून जागे झाले. म्हणजे लोकसभेत मतांची झाली कडकी म्हणून यांना बहीण झाली लाडकी. एवढी वर्षाच्या बहिणीची कधी आठवण झाली नाही, त्या बहिणीला अचानक यांनी लाडकी केलं. पण बहीण आता म्हणायली, बहीण म्हणायली मला भावा ववाळणी देतो ते चांगलंच आहे, आमच्याच कष्टाचे पैसे. पोरग जन्माला येतं वॅक्सिन लावतो, लावतो का इंजेक्शन देतो का नाही पोरग जन्माला आल्यावर, त्या वॅक्सिनवर बी GST आहे. आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरलेल्या कापडावर आणि कफनवर सुद्धा GST आहे. तुमच्या माझ्या कष्टाचं वरबाडून आता बहीण लाडकी म्हणून त्याच्या नावाने फक्त पैसे देत आहेत. सरकार काय खिशातून पैसे देत नाही. म्हणजे मगाशी राजेश भैयाने विचारलं, मी खरं तर जयंत पाटील साहेबांना इतका अर्थमंत्री पदाचा प्रगाढ अनुभव आहे, प्रत्येक ठिकाणी त्या दिवशी धाराशिव मध्ये गेलो, तिथे सांगितलं DBT पैसे जमा झाले नाही, आता भैयांनी सांगितलं PM किसान योजनेचे पैसे जमा झाले नाही, विकास सोसायट्यांच्या 3% व्याजाचा परतावा केंद्राने दिलाय, अजून राज्यांनी जमा केला नाही. मग हे सगळेच्या सगळे योजनांचे आलेले पैसे हे फक्त मतांची बेगमी करण्यासाठी काही ठराविक योजनांकडे वळतात का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि झाली काय परिस्थिती आता, आज ती गुलाबी यात्रा जी महाराष्ट्रात निघाली ती आमच्या मतदारसंघात शिरूरला आहे कालपासून. पण गंमत कशी झाली की आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय अजितदादांना, भारतीय जनता पक्षाची आमची बहीण, आमची रणरागिणी जुन्नरला एक भारतीय जनता पक्षात काम करते, पण त्या आशाताई बुचकेंनी काळे झेंडे दाखवले. सरकार कुणाचं? महायुतीचं. उपमुख्यमंत्री कुणाचे? महायुतीचे. आणि गुलाबी यात्रेला काळे झेंडे कोण दाखवतोय? भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी. दुसरी गंमत कशी झाली, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच कळना. परवा येताना एक बॅनर होता, एक त्यांच्या राष्ट्रवादीचा बॅनर होता, दुसरा मुख्यमंत्र्यांचा बॅनर होता. राष्ट्रवादीच्या बॅनरवर लिहिलं होतं माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर लिहिलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. कळनास नक्की लाडकी बहीण कोणाची आहे, उपमुख्यमंत्र्यांची आहे का मुख्यमंत्र्यांची आहे? आणि त्यामुळं असं कळतंय का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच खटके उडायलेत. योजना आमची आणि प्रसिद्धी तुमची अशी व्यवस्था व्हायला लागली. आणि त्याच्याहून एक किस्सा आठवला, जेवायला गेलो होतो एका ठिकाणी, तीन सुना होत्या. ज्या घरात जेवायला गेलो त्या घरात तीन सुना होत्या, त्यातल्या एका सुनीनं जेवण बनवलं, जेवण बनवलं एका सुनेनं, दुसरीने ताटं केली आणि तिसरी ताटं वाढायला आली. जेवण झालं, चांगलं जेवण होतं, मी हात जोडले म्हटलं अन्नदाता सुखी भव, आणि तीन सुनांमध्ये भांडणं झाली. बनवणारी म्हणती मी बनवलं, ताटं करणारी म्हणती मी ताटं केली, आणि वाढणारी म्हणती मी वाढले, आशीर्वाद मला मिळाला पाहिजे. आता सुना कोण कळलं? आता सुना कोण कळलं? त्यामुळं वाढणारा कोण आहे, ताट बनवणारा कोण आहे, बनवणारा कोण आहे हे कळण्याच्या नादात मायबाप जनतेला मात्र मूर्ख बनवलं जातंय. कारण माझी बहीण लाडकी असली तरी ती विचारती ओवाळणी दिली पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय झालं? तुम्ही सांगितलं होतं सोयाबीनला 6000 भाव देणारा, भाव किती मिळतोय? म्हणजे क्विंटल माग नुकसान किती? 2000 कट्टे किती निघतात एकराला? कट्ट्यामाग नुकसान झालं 1200 ते 1500, जर तुमचे 20 कट्टे निघत असेल दादा हो
तर 30,000 नुकसान झालंय, 1,500 द्यायलेत आणि 30,000 तुमच्या खिशातले तुमच्या हक्काचे काढून घ्यायलेत, हे विसरू नका. त्यामुळं बहीण विचारते ओवाळणी दिली पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय, बहीण विचारती ओवाळणी दिली 1,500 पण भाच्याच्या नोकरीचं काय, त्या भाच्याच्या लग्नाचं काय. आज मराठवाड्यातल्या तरुण माझा एक अस्वस्थ, एक सामाजिक अस्वस्थता आहे. गावागावात गेलं तर 200-250 पोरं भेटतील, लग्नाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा लग्नाला मुलगी मिळत नाही, ही सामाजिक परिस्थिती आहे. आणि ही केवळ हसण्यावारी न्यायची नाही, ही एक फार महत्वाची गंभीर सामाजिक परिस्थिती आहे. कारण आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही, तरुणाच्या हाताला रोजगार मिळत नाही. आणि त्याचवेळी काय होतं, महाराष्ट्रातले 17 उद्योग धंदे हे गुजरातला जातात. वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला, हे जे सगळं गेलं ना, हे तुमच्या पोरांच्या नशिबातले रोजगार. हे दिल्लीतून गुबगुबु वाजलं का महाराष्ट्रातले महायुतीचे नेते नंदीबाई लावानी माना डोलावत्यात, म्हणजे तिकडून वाजते गुबगुबु वेदांता फॉक्सकॉन नेऊ का, न्या मालक. टाटा एअरबस नेऊ का, गुबगुबु गुबु, न्या मालक. बल्क ड्रग पार्क नेऊ का, गुबगुबु गुबु, न्या मालक. अरे न्या मालक, न्या मालक करता करता आमच्या तरुणांच्या नशिबातला रोजगार तुम्ही हिरावून घेताय, याची जर शरम सरकारला वाटत नसेल तर या सरकारला विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. आता काल माननीय मुख्यमंत्री म्हणाले कुठेतरी, सरकारला बळ दिलं तर 1,500 3,000 करू. मला असं वाटलं होतं भावा बहिणीचं नातं लय पवित्र आहे, पण भावा बहिणीचं नातं पवित्र आहे त्याच्यामध्ये घासाघीस जर सरकार करत असेल तर सरकारने अप्रत्यक्ष कबुली दिली की आमच्या बहिणीनी बी सांगितलं असेल 1,500 देत आहे, त्यातले 850 गेले गॅसला, उरले 650. 650 तेल किती येणार, मीठ किती येणार, तिखट किती येणार, साखर किती येणार, याचाच हिशोब लागेना. पण एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय जरी हे सांगत असले तरी दुसरीकडे आज एक फार गंभीर बातमी आली भावांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारत देशाला एक इशारा दिलाय. भारतावरचं कर्ज झालंय 205 लाख कोटी रुपयांचं. 205 लाख कोटी रुपयांचं हे कर्ज, आता भारताचं जे एकूण सकल उत्पादन आहे, जे GDP आहे, या GDP वर काही महिन्यात जाऊ शकतं असं देशाला इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलाय. आणि जर या पद्धतीनं हे कर्ज GDP वर गेलं तर जी श्रीलंकेत परिस्थिती आली त्या पद्धतीनं आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाईल. आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी हे भान ठेवायला हवं की या पद्धतीनं योजना करत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत असताना तिजोरीत खडखडाट तर नाही ना, याचा एकदा विचार केला पाहिजे. पण ही सगळी परिस्थिती आहे, म्हणूनच महायुती सरकारला कळले का, शेतकऱ्यांनी ठरवलं, युवकांनी ठरवलंय, माता भगिनींनी ठरवलंय, महायुती सरकारचं करायचं काय. आणि म्हणून मग झालं असं का, एका ठिकाणी पोराचा अभ्यास झाला नव्हता, म्हणजे इथल्या विद्या मंदिराची परिस्थिती नाही सांगत, एका ठिकाणी पोराचा अभ्यास झाला नव्हता म्हणून पोरांनी दुसऱ्या पोराला, बाजूला बसलेल्या पोराला सांगितलं तुला 50 देतो, मला पुरवणी दे. त्यांनी 40 पानाची एक पुरवणी दिली तरी धकाना, म्हणून त्यांनी दुसऱ्याला सांगितलं तुझं नाव सांगेन हेडमास्टरला, त्यांनी 40 पानाची पुरवणी दिली. आणि तवा कळलं की एवढं करून मी पास काय व्हायचं नाही, म्हणून बापाचा वशीला लावला आणि सांगितलं कॉलेजला सांगा ना जरा परीक्षा पुढे ढकला. 40-40 पानाची पुरवणी लावणारं पोरग मी तुम्हाला कळले, आणि परीक्षा पुढे ढकला म्हणजेच विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर टाका, हे जे कारस्थान रचलं जातंय महायुती सरकारला कळून चुकलंय का, महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेग, आणि त्यासाठी हे सगळं चाललंय. आणि हे सगळं होत असताना मात्र भावानो सावध रहा, आता मी मराठवाड्यात आलो, अनेक ठिकाणी मोर्चे दिसले, बांगलादेशमध्ये जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काही रॅली निघत होत्या, कोणत्याही समाजावर होणारे हल्ले
हे निषेधारच आहेत. आणि बांगलादेशमधल्या आमच्या हिंदू बांधवांच्या संरक्षणाची जबाबदारी परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची आहेच. पण एकाच वेळी जेव्हा काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा त्याच्यामध्ये काही धूर तर निघत नाही ना याची शंका येते. अशा पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तो प्रयत्न मात्र हाणून पाडावा लागेल. कारण परवाच एका महंतांनी एक आक्षेपार्ह विधान केलं इतर धर्माच्या बाबतीमध्ये. 2018 साली हेच महंत एकाच व्यासपीठावर बसून मुस्लिम धर्मगुरूंबरोबर हरिनाम सप्ताह घेत होते. अचानक त्या महंतांना जेव्हा वेगळं काहीतरी बोलावंसं वाटतं तेव्हा ही शंका आल्याशिवाय राहत नाही. निवडणुकीच्या तोंडावर यांना या पद्धतीनं जाती जातीत विष कालवून धार्मिक द्वेष वाढवून स्वतःची राजकीय पोळी तर भाजायची नाही ना ही शंका आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो, मगाशी राजेश भैयांनी जे सांगितलं, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं ना ते कुणा कुटुंबाचं नव्हतं. महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं साम्राज्य नाही म्हणत, महाराजांच्या राज्याला शिवाजी महाराजांचं साम्राज्य नाही म्हणत. महाराजांचं साम्राज्य एका कुटुंबाचं नव्हतं, एका व्यक्तीचं नव्हतं, ठराविक एका समाजाचं नव्हतं. महाराजांचं स्वराज्य होतं ते 18 पगड जातींचं होतं, 12 बलुतेदारांचं, 16 अलुतेदारांचं होतं. म्हणून त्याला रयतेचं राज्य म्हणतात. आणि ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. 18 पगड जातींना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे नेलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव 350 वर्ष होऊन गेली तरी तुमच्या माझ्या काळजावर कोरलं गेलंय. आणि म्हणून मतांसाठी जर कोणी जाती जाती धर्माधर्मात विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल तर सांगा त्यांना हाणकावून की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार आहे, हे राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांवर चालणार आहे. आणि हे राज्य पुढे घेऊन जात असताना चिन्ह कळले ना, नाही तर सगळं रामायण झालं आणि वेगळं विचारायचे तुम्ही. हा त्यामुळं घनसावंगीमध्ये एकच मंत्र आहे, राम कृष्ण हरी. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचू द्या. आणि मगाशी राजेश भैया आपण म्हणालात त्याबरोबर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं जातानाच तिकीट ठेवून जातो, पण भैयांची लय मोठी हुशारी आहे. भैयांनी तिकीट मागितलं की बर्थ मागितलाय ते अजून काय कळायला मार्ग नाही. पण भैया साहेबांना ताकद तुम्ही दिलीत तर तुमचा घनसावंगीचा हा कोहिनूर महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद साहेब. महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत म्हणजे काय,